हॅलो ऑल, वेलकम ऑल ऑफ यू टू द अनालिसिस. ठीक आहे, स्पष्टीकरणासाठी आपण आता जमलेलो आहे. तर सारथी, आपण बॅच जॉईन लॉन्च केली होती आणि ती फुल पण झाली, कारण तुमचा इतका प्रचंड प्रतिसाद आणि मुलांचा जो विश्वास आहे, म्हणजे आणि आमचं ठरलेलं होतं की इतकेच सेट ऑफ मुलं घ्यायचे. सो त्याच्यामुळे ती क्लोज, आम्ही विंडो क्लोज केली. सो ते जे आमचे क्वालिटी तेवढे जे स्टुडंट्स आहेत, तर त्याच्यामुळे त्यांची आपण जे टार्गेट्स आपण त्यांना जे दिले, याच्यामध्ये आपण त्यांना डेली टार्गेट्स देतो. तर आता तुम्ही बघू शकता की 15 मार्च ते 23 मार्च पर्यंत आपण काय दिले त्यांना टार्गेट्स दिले होते आणि त्यांचा फॉलोअप घेतलेला आहे. तर त्यांची आज फर्स्ट टेस्ट आहे ही 100 मार्कांची. ठीक आहे, म्हणजे जितकं टार्गेट दिलेलं आहे तेवढ्या सब्जेक्ट म्हणजे टॉपिक वरती. ठीक आहे, सो त्याचं आपण आज स्पष्टीकरण बघणार आहे. आणि आपण पहिले तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे खाली, आणि तुम्हाला टेलिग्रामला मी अवेलेबल करून द्यायला होते याची पीडीएफ. आणि याची जी पीडीएफ आहे पेपरची, ही कशी ठेवलेली आहे आपण, की एक पेज आपण प्रिंटेड ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर एक पेज काय दिलेलं आहे तुम्हाला, ब्लँक दिलेला आहे. असं ब्लँक दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे हे, एक पेज प्रिंट एक पेज ब्लँक, की त्या ठिकाणी तुम्ही याचं जेही अनालिसिस राहील, अनालिसिसचे व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल याचं जेही अनालिसिस राहील ते तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तिथल्या तिथे लिहायचं आहे. कारण इथे ना इतकी जागा नसते याच क्वेश्चनच्या वरती आजूबाजूला की तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तिथे लिहू शकाल. आता ऍक्च्युली काय करायचं, हा एक प्रश्न याला 4 ऑप्शन म्हणजे 4 वेगवेगळे टॉपिक तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे हाताने. जरी तुम्हाला माहित असलं तरी हाताने लिहायचं आहे. तर काय होईल मग, अशी छान एक तुमची बुकलेट तयार होईल पूर्ण 100 प्रश्नांची. म्हणजे छान छोटे छोटे 100 प्रश्न आणि छोटे छोटे 100 टॉपिक्स तुमचे तयार होऊन जातील. ठीक आहे, मग पेपरला जायच्या आधी असे सगळे पेपर्स आपले जेवढेही वीकली टेस्ट होतील आणि इंटिग्रेटेड पण होतील नंतर रिव्हिजनमध्ये सब्जेक्ट वाईज पण होतील, तर ते सगळे आपण जमा करायचे आहे. ते बुकलेट्स फक्त जे तयार झालेले आहे ते सगळे अनालिसिस सही याच्यावरच हार्ड कॉपीवरती लिहायचे, अनालिसिस करता करता म्हणजे तुम्हाला घेऊनच बसायचं आहे, ते तिथल्या तिथे लिहा. आणि म्हणजे इव्हन माझ्याच नाही, सगळ्याच फॅकल्टी सगळ्याच सब्जेक्टसाठी ते करायचं. आणि काय होईल की तुम्हाला कितीही मार्क्स पडो वीकली टेस्ट मध्ये, बट तुमचे 100 ला 100 प्रश्न तुमच्या खात्यात गोळा होणं चालू होऊन जातील. ठीक आहे, चला आता आपण आता जास्त वेळ न करता काय करू, स्टार्ट करू आपलं एक्सप्लेनेशन. ओके, चला पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामला मिळालेलीच असेल आणि ऍपमध्ये पण अवेलेबल आहे. ठीक आहे, चला तर आपला जो पहिला प्रश्न आहे, दिसतंय का तुम्हाला, आपण जो इव्हन फॉन्ट पण जो आहे हा फॉन्ट पण तुम्हाला असा टाकलेला आहे की तुम्हाला आयोगाचा पेपर बघण्याचाच फील यायचा आहे, म्हणजे ये आला पाहिजे. एक मिनिट, तुम्हाला इव्हन माहिती आहे का जे ऍपमध्ये आपण हे करतो काय म्हणते, तुम्हाला ऑनलाईन तिथे टेस्ट द्यायची असते, म्हणजे हे पीडीएफ तर तुम्हाला ऑफलाईन नंतर अवेलेबल होते, पण जो आपला आयोगाचा टायमिंग आहे 11 ते 12 बस त्याच टाईममध्ये विंडो तिथे ऍपमध्ये ओपन असतं आणि तिथे तुम्हाला ऑनलाईन पेपर द्यावा लागतो, टिक करावं लागते. कशासाठी, की आमचे जे म्हणजे जे स्टुडंट्स आहे आपले त्यांचे ट्रॅकिंग आम्हालाही ठेवायचं आहे, तुम्ही किती कन्सिस्टंट आहात, मग त्याच्यानंतर ते कसं परफॉर्म केलं, तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती निगेटिव्ह झाले, ह्या सगळ्या गोष्टीसाठी. ठीक आहे, आणि परत मग जेव्हा अनालिसिसला तुम्ही बसता मग त्यावेळेस तुम्हाला पीडीएफ दिली जाईल, ही जी की पीडीएफ जे एक पेज लिहिलेले एक पेज ब्लँक आहे ती घेऊन बसायची. ओके, चला मग आपण आता पहिल्या प्रश्नापासून स्टार्ट करू. एक एक फॅकल्टी येतील, तुम्हाला आपापला अनालिसिस देत राहील. पूर्णतः आयोगाचं जे आहे ते आपण याच्यामध्ये फॉर्मॅट युज केलेला आहे. इव्हन फॉर्मॅट पासून जर एवढं विचार आम्ही केलेला असेल टीमनी आणि सगळ्यांनी, तर तुम्ही विचार करू शकता की प्रश्नाची क्वालिटी, प्रश्नाचं जे फ्रेमिंग आहे सगळ्या विषयाचं, हे इतकं जास्त क्वालिटी आणि मॅक्सिमम त्यातनं किती आउटपुट मुलांना मिळू शकते, किती टॉपिक त्यांचे कव्हर केल्या जाऊ शकते या अँगलनी आणि आयोगाचा बेस आणि पीवायक्यूचा बेस पकडून ते करण्यात आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे नुसतं तुम्ही प्रश्ना थ्रू जरी गेले तरी तुम्हाला ते एक आयडिया मिळत जाईल, म्हणजे पूर्ण वीकचा एक सार तुमचा निघून गेलेला राहील. ठीक आहे, चलो. तर आपला जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहा, त्यांनी काय विचारलं तुम्हाला विजिबल असेलच. ठीक आहे, ज्यांच्या हार्ड कॉपी आहे त्यांनी घेऊन बसायचा. ठीक आहे, पहिला प्रश्न त्यांनी काय विचारला आहे पॉलिटीचे आपले, तुम्हाला ह्या टार्गेटचे म्हणजे 15 पासून 23 पर्यंतचे तुम्हाला काय मिळालेले आहे, टार्गेट मिळालेले आहे. पहा, तर खालील विधानांपैकी, एक मिनिट, खालील विधानांपैकी अयोग्य विचारलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपलं काम काय आहे की आपल्याला अयोग्य की योग्य की म्हणजे खरे की खोटे ह्या सगळ्या गोष्टी पहिले आपल्याला चेक करावं लागणार की प्रश्न नेमका विचारला काय, इथून तर सुरुवात असते. ठीक आहे, आता आपण प्युअरली अनालिसिस बोलणार आहे, सो बिलकुल कॉन्सन्ट्रेशन आणि पेन आणि ही पीडीएफ घेऊन तुम्ही बसले आहे मी एक्सपेक्ट करत आहे. ओके, तर
अयोग्य विधान ओळखायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर आपल्याला अयोग्य टिक करायचं आहे. तर सगळ्यात पहिले काय प्रश्न आहे त्यांचा, एच व्ही आर अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. ठीक आहे, तर हो, एच व्ही आर अय्यंगार संविधान सभेचे सचिव होते. ठीक आहे, हे बरोबर आहे. मग 28 एप्रिल 1948 ला 6 संस्थानिकांच्या सदस्यांनी संविधान सभेत प्रवेश केला. आता हे बरोबर आहे का? हो, तर बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला घटना स्वीकृत करण्यात आली. आपल्यालाही माहितीये की 26 नोव्हेंबर 1949 ला काय केली, घटना स्वीकृत करण्यात आली. त्यावेळी मूळ घटनेमध्ये 395 कलम, 21 भाग व 8 अनुसूची यांचा समावेश आहे. ऍक्च्युली आहे का, थोडस मायन्यूटली विचार केला तर इथे एका ठिकाणी फक्त 21 भाग नाही आहे, किती आहे तर 22 भाग आहेत मूळ घटनेमध्ये. तर तुम्ही त्या ठिकाणी तिथे लिहून घ्या, पेन घेतलेला आहे ना, इथे लिहून घ्या. ठीक आहे, ब्लँक पेजवर काय लिहायचं ते मी नंतर सांगेल, प्रश्नाच्या इथे काय लिहायचं ते मी आताच सांगते. ठीक आहे, तर लक्षात आलं तुमच्या, म्हणजे आता या चुकीवरून तुम्हाला काय कळेल, लक्षात येईल 21 नाही आहे, काय आहे 22 आहे, अशी क्लॅरिटी होत राहते. तुम्ही वाचा किती पण टेस्ट सिरीज टेस्ट इम्पॉर्टंट आहे टॉपिक्सची. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सॉरी हे काय झालं मग, रॉंग झालं बरोबर. त्याच्यामुळे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती, म्हणजे कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, म्हणजे नियम समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे पण काय आहे तर बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, त्यांनी अयोग्य विचारलं बरोबर. तर म्हणजे आपलं उत्तर काय झालेलं आहे, फक्त क कुठे असं उत्तर, हा म्हणजे सेकंड नंबरचं ऑप्शन आपलं काय आहे तर आन्सर आहे. ठीक आहे, आता हे झालं आपलं प्रश्न, मी तुम्हाला फक्त वाचून दाखवलेला आहे, समजून सांगितला का नाही, फक्त वाचून दाखवला. आता आपण त्या प्रश्नाच्या डिटेलमध्ये आपण जाऊ. हा टॉपिक कुठून आला, कुठून काढला हा प्रश्न, है ना, हा तुमच्या मनात हे आला पाहिजे की कुठून आला हा प्रश्न बरोबर. तर आता बघा, हा प्रश्नाचं जे आहे जो कुठून काढला, तर संविधान सभेचे कामकाज आपण बघितलेलं आहे. तर संविधान सभेच्या निर्मितीनंतर त्याचे कामकाज कसं चालू झालं, कशा कशा प्रकारे त्याच्या पद्धती होत्या, कशा कसं मग आपण अपॉइंट केलं, तर कुठल्या कुठल्या त्याच्या बैठकी झाल्या, याच्यावरती बेस हा क्वेश्चन आहे पूर्ण. ठीक आहे, म्हणजे तो टॉपिक आपल्याला इथून आता कव्हर करावा लागणार आहे. तर मी तुम्हाला घेऊन जाते, जे ब्लँक पेज आहे त्याच्यावरती तुम्ही या आणि तिथे आता तुम्ही त्याचा प्रवास लिहा. तुम्हाला दिसतंय बरोबर, हे सगळं हँड रिटन आहे तुम्हाला, पण हे तुम्हाला का असं ठेवलेलं आहे की तुम्हाला असं स्वतःच्या हाताने त्याच्या ब्लँक पेजवर, हे पुढलं पेज येईल, याच्या पुढचं पेज तुम्हाला दिसेल, म्हणून आता हे तेवढ्या प्रश्न नंतर आलेले आहे. ठीक आहे, तर तिथेच ते लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे बिलकुल हे असा प्रश्न राहील आणि इथे असा ब्लँक पेज आहे. दिसतंय तुम्हाला? ठीक आहे, इथे प्रश्न इथेच लिहायचा, म्हणजे ती पूर्ण हार्ड कॉपी छान तुमची बुकलेट तयार होऊन जाते. म्हणजे पेपरला जायच्या बिलकुल आदल्या दिवशी फक्त बुकलेटची रिव्हिजन करून गेले तरी एवढ्या प्रश्नांपैकी हमखास पाहिलेले प्रश्न तुम्हाला मिळून जातील. चला तर मग आता संविधान सभेचे कामकाज आपण हा आता टॉपिक बघू. बघा, तर तुम्हालाही माहिती आहे की संविधान सभेचे जेव्हा कामकाज चालू झाले तर 9 डिसेंबर 1946 ला पहिला आपण ऑप्शन करत आहे, पहिला नंबरचं ऑप्शन काय म्हणतंय आपलं की एच व्ही आर अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. बरं, मग सचिव होते तर अध्यक्ष कोण होते, मग कसे, मग कुठं कधी कोणत्या बैठकीत हे डिसाईड झालं की हे अध्यक्ष असणार ते नसणार, हेही तर आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये बघावं लागेल ना. तर ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच ठिकाणी तुम्ही तिथेच क्लिअर करायची आहे, म्हणजे तो टॉपिक तुमचा कव्हर होतो बरोबर. चला, मग 9 डिसेंबर, तुम्हालाही माहिती आहे की 9 डिसेंबर 1946 ला जेव्हा पहिली बैठक बसली, किती सदस्यांनी त्यावेळेस होते, 211 पूर्ण सदस्य होते आणि मुस्लिम लीगने तर पहिल्या मीटिंगला ते आलेच नाही, म्हणजे बहिष्कारच होता बरोबर. तर हे सगळं तुम्हाला माहिती, या ठिकाणी पहिली बैठक होती. तर या बैठकीच्या वेळेस तात्पुरते हा शब्द आहे, याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन आहे आयोगात, तर तात्पुरते अध्यक्ष कोण होते, तर सच्चिदानंद सिन्हा. मग सच्चिदानंद सिन्हा हे काय, कसं बा यांना तुम्ही म्हणजे सिलेक्ट केलं? ठीक आहे, तर आपण हे फ्रान्सच्या पद्धतीचं काय केलं आहे, अनुकरण केलेलं आहे. तर म्हणजे ज्येष्ठत्वाचा नियम त्या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे, ज्येष्ठत्वाचा म्हणजे की वयाने जो त्यावेळेस मोठा आहे तर त्याला आपण काय दिलेलं आहे, ते अध्यक्षाचा त्यात मान दिलेला आहे. ठीक आहे, तर म्हणून मग हे तात्पुरते या शब्दावरती लक्ष ठेवायचं आणि ही डेट लक्षात ठेवायची. झाला एवढा पॉईंट तुमचा क्लिअर? चल, त्याच्यानंतर मग दुसरी जेव्हा बसली 11 डिसेंबर 1946 ला, या बैठकीमध्ये काय झालं, मी एकदम वर नेते तुम्हाला थोडस, दिसत असेल आय गेस तुम्हाला. बा, या बैठकीमध्ये काय झालं, तर मग कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते यावेळेस, मग तर ते होते राजेंद्र प्रसाद.
ठीक आहे. कायमस्वरूपी अध्यक्ष कोण राहिले? राजेंद्र प्रसाद. आणि उपाध्यक्ष हे याच्यावरती पण क्वेश्चन, हे सगळ्यांना मुलांना माहित असतं, ते असते एच सी मुखर्जी. आणि सल्लागार, सल्लागार कोण होतं? तर बी एन राव. आपण म्हणतो ना लक्षात ठेवायला की काय राव नुसतं सल्ला देत राहता, कधी तर काही उपयोगातही पडत जा तुम्ही, तर त्याच्यामुळे कसं लक्षात ठेवायचं, कारण खूप पोरांना इथे कन्फ्युजन होतं की अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, मग त्याच्यानंतर सल्लागार कोण. तसं तर आता वारंवार वाचून लक्षात आलेलं आहे ते, बट तरी पण जे नवीन असतील किंवा ज्यांना कन्फ्युजन आहे, माहित आहे पण कन्फ्युजन आहे, सचिव कोण, अध्यक्ष कोण, तात्पुरते कोण, मग त्याच्यानंतर सल्लागार कोण, तर आपण म्हणतो ना की काय राव तुम्ही सल्ला देत राहता नेहमी. सो बी एन राव सल्लागार, त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण आहेत? एच सी मुखर्जी, आणि अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आहे, आणि जे सचिव आहे हा प्रश्न होता इथन, हा प्रश्न इथून होता. तर सचिव कोण आहे? तर एच व्ही आर अय्यंगार. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे आता याच्यावर प्रश्न आहे, म्हणजे लाईन होती ती अ नंबरचं ऑप्शन, तर आता बाकी याच्यानंतर हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. हा, मग त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की 9 डिसेंबरची पहिली बैठक नंतर 11 डिसेंबरला आपण अध्यक्ष म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष, 13 डिसेंबरला काय केलं आपण, म्हणजे नेहरूंनी काय केलं, उद्दिष्टांचा ठराव मांडला, आणि 22 जानेवारी 47ला तो काय झाला, त्याचा स्वीकार झाला, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आता आपण काय केलं, ह्या प्रश्नातलं पहिलं जे लाईन आहे ती आपण आता डिस्क्राईब केली. ठीक आहे, आता दुसरी लाईन काय म्हणते पहा तुम्ही. 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिकांच्या सदस्यांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला. अच्छा, प्रवेश केला म्हणजे याच्यावरून आता हे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे संस्थानिक काय होते, वेगळे होते ते, ना ब्रिटिश भारताचा ते भाग बनले, ना ते कशामध्ये विलीन झाले, तर त्याच्यामुळे त्यांना काय राहायचं होतं, त्यांची स्वतंत्र सत्ता ठेवायची होती, बरोबर. पण मग त्याच्यानंतर माउंट बॅटन योजनेनंतर काय झालं की भारत पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर काही संस्थानिक विलीन होण्याच्या मार्गावरती होते. आता मी तुम्हाला ते सांगते, हा प्रश्न कशाचा आहे की संविधान सभेच्या रचनेमध्ये जोही बदल झाल्यानंतर, कशानंतर, फाळणीनंतर. तर कधी? 3 जून 47ची माउंट बॅटन योजना होती, आणि 18 जुलै ही डेट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे जो 47, त्याला काय मिळाली, मान्यता मिळाली, आणि त्याच्यामुळे काय झालं, भारत पाकिस्तान वेगवेगळे 2 देश झाले, म्हणजे जो अखंड होता तो आता वेगवेगळे 2 देश झाले. तर हे का सांगत आहे तुम्हाला, तर त्यावेळेस जी सदस्य संख्या होती 299, ठीक आहे, तर त्याचं काय झालं की ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी याच्यामध्ये 229 आणि संस्थानिकांचे हे जे 70 होते, ह्यांना असं होतं की आम्ही आता आमचं वेगवेगळं छोटे छोटे राज्य करून आम्ही राहतो, आम्ही काही बाबा तुमच्यात विलीन होणार नाही. पण काय झालं की April 1947ला किती, ही डेट लक्षात ठेवायची तुम्ही. आता डेट इथे दिलेली आहे पेपरमध्ये, तर पुढचं विचारलं, आता पुढचं देतील तर डेट विचारतील, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिकांच्या सदस्यांनी संविधान सभेमध्ये काय केला, तर प्रवेश केला. मग ते कोणते, ह्या पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट टेस्ट सिरीज मध्ये किंवा तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये कोणता आहे, बडोदा, बिकानेर, त्याच्यानंतर जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. ठीक आहे, तर हा कोड मी बनवण्याचा, सॉरी, ऍक्च्युली मी खूप प्रयत्न केला की तुमच्यासाठी काय करण्यात यावा, की त्याच्यासाठी एक लक्षात ठेवायला कोड, कारण की तसं तसं तर वारंवार लक्षात राहील तर तुम्हाला इझी पडतच ते, बट मी तुमच्यासाठी त्याच्यासाठी कोड करून ठेवले, एक मिनिट फक्त, कोड केलेला आहे. तर पहा आता याचे जर आपण जर इनिशियल लेटर घेतले, बडोदा बी, बिकानेर बी, जयपूर जे, त्याच्या पटियाला पी, रेवा आर आणि उदयपूर यू, तर काय करायचं, आपली जी मेमरी आहे ना ही पिक्चरिटिकल जास्त आहे, खूप गदा मेहनत करायची नाही, खूप वेळा ते वाचायचं नाही, पटकन इन्स्टंट अनालिसिस पाहताना मी मॅडमचा व्हिडिओ, मम्मी एवढा वेळ देत आहे, तर माझा आताच्या आता हा पॉईंट, माझा हा मार्क्स, माझा पॉईंट मुद्दा काय माझ्या डोक्यामध्ये रजिस्टर झाला पाहिजे. तर तुम्हाला इन्फॉर्मेशन पेक्षा माहिती का पिक्चर खूप जास्त लक्षात राहतो डोळ्यांना, चित्र. तर 2 चित्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, कोणते 6 होते मग विलीन झालेले 28 एप्रिल 47 ला, तर एक असा मी कॉफी मग काढलेला आहे इथे, तर या ठिकाणी तुम्ही लिहा ब्रू, ब्रूची ब्रू कॉफी, ब्रू कॉफी असते ना, सो ब्रू, बी आर यू, ब्रू कॉफी. आणि हे सगळ्यांचं लेटेस्ट अभी चल रहा है कमल, ओके, ठीक आहे, कशाचं आहे हे कमळ सिम्बॉल, सध्या कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, तर आहे राजकीय पक्ष पण सिलेबसला आहे आपल्या म्हणून, ठीक आहे, तर ते आहे कमळ. तर त्याचा आपण काय, कोणत्या पक्षाचा आहे, BJP, ठीक आहे, बस एवढं 2 चित्र तुम्ही लक्षात ठेवा, या 2 चित्रांमधून तुम्हाला कळेल की कोणते 6. तर ब्रू मध्ये पहा बडोदा, आर म्हणजे रेवा आणि उदयपूर, ठीक आहे, मग हे बिकानेर, जयपूर आणि पटियाला, आलं लक्षात,
झालं तुमचा हा पॉइंट क्लिअर, चला मग आता आपण जाऊ पुढे. पुढला काय हे आहे अजूनही आपलं बा पहिल्या प्रश्नाचं दुसरी लाईन झाली आहे, तिसरी लाईन आता जी चुकीची आहे ठीक आहे ती त्याच्यावरती आता आपण बोलतोय. ओके चला एकदम निवांत तुम्हाला बसायचं आहे, पट्टापट मी तुम्हाला म्हणजे छान सगळं लिहून घ्यायचं आहे त्या ठिकाणी. थोडी तुमची स्पीड येईपर्यंत स्लो जात आहे, मग हळूहळू मी माझी स्पीड वाढवणार आणि मग पटापट पटापट आपण सगळे टॉपिक कव्हर करणार. तुम्हाला त्या स्पीडनी लिहायचं आहे इथे किंवा पॉज करून स्नॅपशॉट काढून घ्यायचं आहे ठीक आहे. चला आणि हे पहिल्यांदा टेस्ट आहे, पहिली टेस्ट आहे म्हणून मी लिहून दिलेलं आहे हे, याच्यानंतर लिहून देण्यात येणार नाही हे तुम्हाला. असं आता डायरेक्ट मी प्रश्नाचे पीडीएफ लावेल त्याच्यावर मी लिहेल किंवा व्हाईटबोर्ड किंवा ब्लॅकबोर्ड वरती मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देईल ती तुम्हाला स्वतःच्या हाताने लिहायचं आहे. स्वतःच्या हाताने मेहनत आणि अनालिसिस कराल तरच त्याचा आउटपुट आहे, नाही तर पुस्तकांमध्ये सेम इन्फॉर्मेशन आहे मग काहीच त्याचा आउटपुट नाही आहे. एकदा तुमच्या हातून स्वतः लिहिलं गेलं पाहिजे. हे रविवारच्या रविवारी टेस्ट झाली, अनालिसिस बघितले की ही बुकलेट तयार झाली की रविवारच्या रविवारी हे 100 प्रश्न त्याचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाठ म्हणजे पाठच झाले पाहिजे तरच अर्थ आहे, कारण मग आपले परत पुढच्या वीकचे शेड्यूल आपले लागलेले आहेत. ओके चालू मग त्याच्यानंतर आता काय म्हणतो तो की 26 नोव्हेंबर 1949 ला घटना स्वीकृत करण्यात आली आणि त्यावेळी किती हे होते कलम होते काय होतं तर याच्यावरती हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मी आता सांगते हे एवढं सगळं स्पून फिडिंग फक्त पहिली टेस्ट आहे म्हणून की तुम्हाला कळावं की लिहायचं कसं अनालिसिस कसं होईल ती पेज कशासाठी आहे वगैरे त्याच्यासाठी, याच्यानंतर मिळणार नाही. ओके चला तर पहा 4 नोव्हेंबर 1948 ला घटनेचा अंतिम मसुदा सादर करण्यात आला ठीक आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे पण ही डेट्स काहीच मोजक्या डेट आहे ज्या मी तुम्हाला सांगते त्याच फक्त तुम्ही काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहे, सगळ्याच्या सगळ्या लक्षात ठेवण्याच्या भांगडीत पडू नका. 29 नोव्हेंबर 1949 या ठिकाणी आपण काय घटना स्वीकृत करण्यात आली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी आपण काय केली तर घटना स्वीकृत केली, म्हणजे स्वीकृत केली पण आपली याची अंमलबजावणी 49 ला झाली का बच्चों बच्चों को पता है कि नहीं 49 ला नाही 26 जानेवारी 1950 ला अंमल झाला ठीक आहे. याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहे आयोगाने, मी जिथे जिथे हे जे लिहून दिलेलं आहे याच्यावरती प्रश्न आहे किंवा आता भविष्यात येणार आहे ठीक आहे. त्यावेळी किती मूळ कलम होती तर 395 मूळ कलम होती ठीक आहे, ज्यावेळेस ही स्वीकृत करण्यात आली 22 भाग होते आणि 8 अनुसूच्या त्याच्यामध्ये होत्या बरोबर. आणि ज्यावेळेस ती स्वीकृत करण्यात आली होती तर किती सदस्यांनी त्याच्यावर साईन केल्या होत्या, 284 सदस्यांनी त्याच्यावरती साईन केली होती बरोबर. तर त्याच्यामध्ये पहिले होते राजेंद्र प्रसाद आणि दुसरे आहे फिरोज सॉरी लास्ट आहे फिरोज गांधी ठीक आहे. फॅक्ट म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते ठीक. आता सध्या कलमे किती आहेत तर 470 आणि जे की वाढत जातात कमी होत जातात त्याच्यामुळे मी इथे याच्यावरती स्टार मार्क लावते. पण हे भाग आहे हे 25 हे काय आहे फिक्स्ड आहे आणि अनुसूची जी आहे 12 ह्या पण काय आहेत तर फिक्स्ड आहेत. ओके चला आता तुमचा हा प्रश्न क्लिअर झाला असेल की 22 भाग आहेत 21 नाही म्हणून हा ऑप्शन नंबर 3 जो आहे तो चुकीचा झाला. त्याच्यानंतर म्हणतात आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष. मग किती समित्या होत्या आणि त्या समितीचे कोणकोण मग अध्यक्ष होते, कोणाचं कोणतं डिपार्टमेंट होतं, आता या एका लाईन मधून आता आपल्याला बाकीची इन्फॉर्मेशन बघायची आहे आणि ती तुम्हाला लिहून घ्यायची म्हणजे तिथल्या तिथे तो टॉपिक काय करायचा आहे कव्हर करायचा. ओके वा आता संविधान सभेच्या आणि असंच लिहायचंय आपल्या नोट्स फॉर्मॅटेड हँड रिटन मध्येच तुम्हाला तसंच लिहायचंय हातांनी छान स्वच्छ तुम्हाला जसं वाटते एरो चित्र हे ते अशा पद्धतीने क्रिएटिव्ह बनवा ही छान अशी ही हार्डबुक तेव्हा ती मजा येईल आणि तेव्हा ते टॉपिक्स क्लिअर होत राहतील. चुकाल त्यावेळेस 0 मार्क्स मिळाले तरी चालतील ठीक आहे. चला संविधान सभेच्या समित्या किती तर टोटल 22 समित्या. किती समित्या? 22 समित्या. आणि आपण याच्या आधीच पाहिलं की किती भाग होते 22 ठीक आहे. तर आता कनेक्ट करून तुम्हाला लक्षात ठेवायला इझी झालेला आहे ठीक आहे. मी लक्षात कसं ठेवायचं ते पण तुम्हाला हळूहळू सांगते. तर जवाहरलाल नेहरू यांच्याकडे किती होते तर आपण कसं एक एक ने लक्षात ठेवायचं. जवाहरलाल नेहरूकडे जर 3 होते तर त्याचं एक बंच करून घ्यायचं असं स्वतःसाठी हे करायचं. कशा हे कशातून इन्कल्केट होईल बेटा, हे टेस्ट थ्रू इन्कल्केट होईल. जरी वीक भरायचं माझे पोरं म्हणतात अरे मॅडम आमचं थोडं बॅकलॉग राहिला ह्या दिवशीचं नाही झालं, इट्स ओके आम्ही रोज फॉलोअप मध्ये त्यांना सांगतो. तरी पण वीकली टेस्टला यायचं कशासाठी, तर ते वीकली टेस्ट मध्ये तुमचं खरं काय होणार त्याचे 100 जे टॉपिक तुम्ही वाचत तर तुम्ही वर्ष 2 वर्षापासून आहे काय झालं त्याचं बरोबर ठीक आहे. चल तर मग जवाहरलाल नेहरू यांच्याकडे काय होतं संघराज्य अधिकार समिती, संघराज्य राज्यघटना समिती आणि संस्थानांची जी चर्चा म्हणजे वाटाघाटी ची समिती ठीक आहे. तर या हे जे आहे तुम्ही काय करा, एक तर ज्यांच्याजवळ आहे नाही म्हणजे हार्ड कॉपी ज्यांच्याजवळ नाही ते त्यांनी पेपरवरती लिहून घ्या किंवा टेलिग्रामला अवेलेबल आहे तिथून लिहून घ्या, नाही तर एक कोऱ्या कागदावरती लिहिणं चालू करून द्या ठीक आहे.
त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे काय होतं तर कार्यपद्धती नियम समिती, हा काय होता आपला प्रश्न होता ज्याच्यातून प्रश्न आपला निघाला. आणि अजून त्यांच्या जवळात होती तर सुकाणू समिती त्यांच्याकडे होती, बरोबर. त्याच्यानंतर प्रांतिक राज्यघटना समिती जी आहे ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे, ठीक आहे, आयन मॅन. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक जी सल्लागार समिती ती कोणाकडे आहे, वल्लभभाई पटेल. म्हणजे दोन्ही काय आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे आहे. बट याच्यामध्ये उपसमिती आहे, कुठली, तर मूलभूत हक्क उपसमिती जर म्हटलं तर मग ती जे बी कृपलानी यांच्याकडे आहे, आणि अल्पसंख्याक उपसमिती म्हटलं तर ती एच सी मुखर्जी यांच्याकडे आहे. ओके, ठीक आहे, आलं लक्षात. चला मग, चला म्हणजे आता आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. ओके, चला आता दुसरा प्रश्न घेऊ आपण. मला फक्त आता स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करावं लागत आहे, तुम्हाला ते तुमच्या जवळ असेल, हँडी आहे, ठीक आहे. इथलं इकडे हे आणि इकडे म्हणजे असा पेपर असेल तुमचा असा, तर तुम्हाला देण्यातच आलेला आहे की म्हणजे इथे क्वेश्चन्स आहेत तर इथे पण ऑप्शन मध्ये जे मी लिहिते ते लिहायचं, आणि हे जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला ब्लँक पेज दिलेला आहे, बरोबर, ठीक आहे. चलो प्रोसेसनी जा, बरोबर, आम्ही घेऊन जात आहे तुम्हाला आमच्या सारथी रथामध्ये. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल, बिलकुल टेन्शन ते सोडून द्या की कसं होईल काय होईल वगैरे. ओके, चला दुसरा प्रश्न आहे की योग्य जुळा जुळवायचे, योग्य जुळा. मग मसुदा समितीचे सदस्य दिलेले आहे या साईडनी, आणि या साईडनी दिलेले आहे त्याच्या विशेषता, ठीक आहे, की काय काय विशेषता त्यांच्या आहेत. आता मसुदा समितीबद्दल सगळ्यांना सगळं माहिती आहे, मग थोडंसं अजून डिटेल आपण जाऊ, एक स्टेप अजून पुढे 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 जाऊ. तर याच्यामध्ये पण हेही माहिती असतं लोकांना, पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, मग कसं लक्षात ठेवायचं मॅडम, तर मॅडम आहे त्याच्यासाठी, ठीक आहे. पण पहिले तर प्रश्न चुकवला असेल तर खूपच उत्तम, मी तर म्हणते चुकले पाहिजे, जितके चुकतील तितके तुम्ही शार्प म्हणजे लक्षात ठेवाल ती गोष्ट की नाही चुकली बाबा आपली, ठीक आहे. तर मसुदा समितीचे जे सदस्य आहे यांचं बा आता काय म्हणते, एन गोपालस्वामी अय्यंगार हे मद्रास प्रांताचे ऍडव्होकेट होते का, नाही, तर मग हे रॉंग, कारण मद्रास प्रांताचे जे हे होते ते कोण होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ठीक आहे. मग ही जोडी चुकली, मग अय्यंगार कुठले होते तर ते होते जम्मू काश्मीरचे पंतप्रधान राहिले होते ते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर के एम मुंशी यांचं काय, बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री, हे बरोबर आहे, ठीक आहे. मग एन माधवराव हे मैसूर राज्याचे दिवान होते, हे सगळ्यांना माहिती आहे, हे बरोबर आहे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यरचं आपण आताच पाहिलं, हे जम्मूचे नाही होऊ शकत, कारण जम्मूचे कोण आहे तर गोपालस्वामी अय्यंगार होते होते. त्याच्यानंतर सईद सादुल्ला हे चार वेळा आसाम प्रांताचे पंतप्रधान, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ब क ई बरोबर पाहिजे, तर ब क ई काय झालं हे ऑप्शन नंबर दोन, हे बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम ठीक आहे, पण आता हे कसं लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला ट्रिक सांगते बघ. कोणाचं स्वामी पण नाव असते, कोणाचं गोपाल पण नाव असते, म्हणजे दोन्ही नाव आहे. मग स्वामी पण स्वामी नावानी पण कोणाला बोलवलं जाते, फक्त सिंगल नाव आणि गोपाल नावानी, पण गोपाल आणि स्वामी दोन्ही नाव काय आहे ते त्यांचं एकत्र आपण असं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. फक्त गोपाल आणि स्वामी म्हणजे दोन नाव आहे, त्याच्याप्रमाणे जम्मू आणि काश्मीर दोन नाव आहे, पण आपण एकत्र घेतो जम्मू काश्मीर टाईप्स, म्हणून लक्षात ठेवण्यासाठी हे काय झालं, जम्मू आणि काश्मीर. आलं लक्षात तुम्हाला, आता काही कन्फ्युजन नाही होणारच नाही, पाठच करून घेणार शेवटपर्यंत, फक्त तुम्ही टिकून राहा, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे के एम मुंशी, तर के एम मुंशी यांचं काय आहे तर बॉम्बे. आता बॉम्बेला आपण आता काय म्हणतो, मुंबई, मुंबई. सो मुंबईचा मू आणि मुंशीचा मू, काही प्रॉब्लेम इथपर्यंत, पुढे जायचं पुढे जायचं, म्हणजे असं एकदाच करायचा अभ्यास, कन्फ्युजनचं काम नाही. म्हणजे इव्हन याच्यातले दोन दोन लाईन जरी तुम्हाला कुठेतरी आल्या पेपरमध्ये तर तुम्ही इलिमिनेशन पर्यंत पोहोचून तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचाल, पण काही गोष्टी तर मग तुमच्या डोक्याला शार्प माहिती पाहिजे, तिथे कन्फ्युजन नाही पाहिजे. त्यामुळे वेळ वाचतो आणि 50 मिनिटात तुम्ही 100 प्रश्न सोडवू शकता, 60 म्हणत नाही आहे मी, ठीक आहे. चला त्याच्यानंतर एन माधवराव जे आहे हे मैसूर राज्याचे आहे, तर म आणि म मैसूर, तसे माधवराव मैसूर हे राज्याचे दिवाण होते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे कुठले, तर मद्रासचे. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम हे पण साऊथ इंडियाचं नाव वाटते, अय्यंगारी साऊथ इंडियाचं नाव वाटते, मैसूर हे कसं, हे तसं लक्षात ठेवायचं नाही, आपलं लॉजिक लावायचं नाही, म्हणून मी त्याच्यासाठी ट्रिक दिली तुम्हाला. गोपाल स्वामी जम्मू काश्मीर, ठीक आहे. मुंशी मुंबई, ठीक आहे. आता माधवराव मैसूर, गोपाल स्वामी अय्यर, तर तुम्ही तारक मेहताचा उलटा चष्मा बघत असाल, त्याच्यामध्ये ते अय्यर आहे तो एक कॅरेक्टर, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, आता तुमच्या डोळ्यासमोर तो पिक्चर आला असेल, तारक मेहता उलटा चष्मा, जेठालाल, दया, मग त्याच्यानंतर ते बबीताजी, आणि त्याच्यानंतर मग कोण अय्यर, तर त्या अय्यर तो आहे तो मद्रासचा आहे,
ठीक आहे. सो म्हणून मग मद्रास आणि अय्यर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं पिक्चरिटिकली. आता लालं कधीच कन्फ्युजन नाही होणार. सईद साधूला मग लक्षात राहून जाते आसाम आणि हे आपण काय इलिमिनेशन पर्यंत पण पोहोचू शकतो. ठीक आहे, मग ऑप्शन मधून तुम्ही सिलेक्ट करून घ्याल. आता आपण पाहू मसुदा समितीवरती जर हा प्रश्न आला तर आता आपण मसुदा समिती बघणं आपल्याला अपेक्षित आहे. आता चला लिहा तुम्ही तिथे मसुदा समितीविषयी मी तुम्हाला सांगते. म्हणजे मसुदा समिती हा छोटा टॉपिक तुमचा आजच्या आज क्लिअर या टेस्ट मधून. ठीक आहे, चला या मग एकदम छोटीशी इन्फॉर्मेशन किंवा तुम्ही साईडलाही लिहू शकता पण मी तर म्हणेल की आपण लिहिलेलीच आहे ऑलरेडी, तर आपण बघू. मुद्दाम तुम्हाला हे हँड ड्राफ्टेड देण्याचं कारण की तुम्हाला असं करायचं आहे. ठीक आहे, चला पा मसुदा समितीची छोटीशी आपण त्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात. याच्यामध्ये 7 सदस्य होते. ठीक आहे, जे 7 सदस्यांपैकी आपण तिथे 6 सदस्य बघितले आणि एक जे नाही बघितले ते येते टी टी कृष्णमाचारी. ठीक आहे, चला मग त्याच्यामध्ये आहे इथे स्थापना कधी झाली ही डेट महत्वाची आहे. मी ज्या ज्या डेटला लिहिलेलं आहे आणि स्टार केलेलं आहे त्या इम्पॉर्टंट आहे, त्या पाठवचं करायचं आहे. ते आहे 29 ऑगस्ट 1947. अध्यक्ष सगळ्यांना माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चीफ ड्राफ्टमॅन जे होते त्यांचे ते आहे SN मुखर्जी. ठीक आहे, ओके सिंपल. तर आता बाकीचं जे मसुदा समितीचं जे अजून डिटेलिंग आहे ते पुढच्या टेस्टमध्ये एकतर त्याच्यावर प्रश्न पडेल किंवा अजून काही होईल. तर सध्या तुम्ही पहिले फक्त मसुदा समितीची एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्यांच्या सदस्यांविषयीची ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, कारण बाकीच्या इन्फॉर्मेशनवरती मग अजून परत पुढल्या टेस्टला क्वेश्चन पडेल तर तो टॉपिक तिथून कव्हर होईल. ओके चला, तुम्ही आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की जसं एक्सप्लेनेशन आम्ही सारथी जेव्हा लॉन्च केली तर त्यावेळेस असं झालं की आम्ही पोरांना 9 दिवसाचे टार्गेट साठी आम्ही हे केलं आणि 16 जूनला आपली एक्झाम डिसाइडेड होती आणि असं झालं की इतका त्याचा रिस्पॉन्स आणि आम्ही डिसाईड केलं होतं की इतक्याच पोरांना आपल्याला क्वालिटी अनालिसिस द्यायचं आहे. त्यांचे डेलीचे टार्गेट, इवन त्यांचे डेली रुटीनचे सेट करणं, रात्री फॉलोअप घेणं, संडेला टेस्ट, त्यांचं अनालिसिस, त्यांचं ट्रॅकिंग. इवन ही टेस्ट पण ऑनलाईन आहे म्हणजे ते तिथे ट्रॅक करतील, आम्ही त्यांना ट्रॅक करू शकू त्यांचे किती मार्क्स आहे, मग कोणाचं परफॉर्मन्स डाऊन होत आहे, वर होत आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं असं प्रचंड ताण असतो फॅकल्टीवर, अनालिसिसचं क्वालिटी पण द्यायची आहे पोरांना, मॉनिटर करायचे त्यांचे हर डाऊट्स. तर मग त्याच्यामध्ये फॅकल्टीज अनालिसिस, त्याच्यानंतर मॅनेजमेंट वरती टीम वरती खूप जास्त ताण असतो टेक्निकली. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की इतक्याच मुलांची ही बॅच राहील आणि तीच आपण एंड करू. आणि पण झालं असं की विदिन म्हणजे जशी सारथी लॉन्च केली आम्ही तर 3-4 दिवसांमध्ये ती विंडो लॉक करावी लागली, कारण की आम्ही स्टॉप केलं आमचं, म्हणजे असं झालं की पोरांना थांबवावं लागलं. मग आम्ही विंडो क्लोज करून टाकली, मग ऍडमिशन्स बंद केल्या, कारण आम्ही तितक्याच पोरांना देऊ शकत होतो क्वालिटी. पण आता असं झालं की पोरांच्या मनात एक संभ्रम आहे की मॅडम युपीएससी पोस्टपोन झाली मग आमची होऊ शकते का, असा एक त्यांच्या मनात एक गोड असा डाऊट तयार झाला, एक छोटीशी आशाही झाली आहे तयार. आणि मग एक अजून एक चान्स आहे. त्याच्यानंतरही ऍक्च्युली जेव्हा आम्ही विंडो क्लोज केली डेस्कवरती प्रचंड कॉल अकॅडमीचा, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून थँक्यू की इतका तुम्ही प्रतिसाद, इतका विश्वास दाखवला त्याच्यासाठी. आणि मुलं इतके म्हणजे रोज फॉलोअप मध्ये बघते, इतके जास्त कन्सिस्टंट आहे, इतके छान डेडिकेटेड आहे आणि खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि सगळे क्रीम आहे, म्हणजे एका लेवलवर क्रीम आहे. सो आमचं एक मग काम खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी वाढते टीमची पूर्ण. आणि त्याच्यामुळे काय आहे की आता जसं दोन फॅकल्टीज, जसं आता अक्षय दंबे सर तुम्हाला सायन्सचं एक्सप्लेनेशन, त्याच्यानंतर मग अरुण सर आहे जे तुम्हाला आता त्यांचा रिझल्ट आणि पॉडकास्ट पण तुम्ही बघितला असेल, त्यांचं आता सिलेक्शन झालेलं आहे. सो असे फॅकल्टीज आहेत. त्याच्यानंतर सागर सर आहेत, पवन सर आहेत की जे तुम्हाला पर्सनली तुम्ही त्यांना ओळखताच, त्यांचे जे विषय आहेत त्यांच्या होल्ड आहे त्यांचा सब्जेक्ट वरती. तर असं झालं की आम्हाला पोरांच्या इतक्या रिक्वेस्ट, त्याच्यानंतर हे असं वाटतं की आता थोडंसं पोस्टपोन होऊ शकतं का मॅडम, तर हो. तर म्हणून मग इतक्या रिक्वेस्ट नंतर मग शेवटी आम्ही डिसाईड केलं की आता फक्त त्याही पेक्षा का कमी बॅचसाठी अजूनही 2.0 आम्ही सारथीचं लॉन्च करायचा विचार केला, कारण की तुमचा जो एवढा त्याच्यामध्ये अट्टहास होता की मॅडम म्हणजे अकॅडमीला की प्लीज आम्हाला ऍडमिशन द्या, आम्हाला ऍडमिशन द्या, म्हणजे कंटिन्यू आम्ही दोन म्हणजे कंटिन्यू वीक पासून पोरांना रिजेक्ट करतोय. पण मग जेव्हा हे म्हणजे नोटिफिकेशनचं थोडंसं असं वाटलं की पोस्टपोन होऊ शकतं, तर मग आम्ही 2.0 लॉन्च केली. पण मी आताच डिस्क्लेमर देते, त्याची पण विंडो खूप वेळ जी आहे ती राहणार नाही. सो सारथी 2.0 ची पण विंडो ही राहणार नाही खूप वेळ, कारण की एक मिनिट कारण काय आहे की जशी आम्ही हे लॉन्च करू तर ही एक तर लिमिटेड मुलांसाठी ह्या सीट्स आहे आणि मुलं काय करतात
ते पटापट पटापट ऍडमिशन घेऊन लॉक करतात आणि त्याच्यानंतर मग फोन करतात, म्हणजे त्याच्यानंतर की आता आम्ही कसं करू, आम्हाला इन करा. ऍक्च्युली बेटा पॉसिबल नाही आहे प्रत्येकाला इथे घेणे, आणि फ्रेशर्स तर अलाउडच नाही आहे. सो या केसमध्ये कसं आहे की आमच्याकडून तेवढी आता तुम्हाला म्हणजे आम्ही अश्युरिटी देऊ शकणार नाही, तर तितकं तुम्ही समजून घ्या. जसंही ते लॉन्च करू आय थिंक 48 तासाच्या अंदर ते काय होतं ते लॉक होऊन जाते ती बॅच, म्हणजे ऍडमिशन फुल होऊन जातात. तर जशी आपण ही लॉन्च करू आहे सारथी 2.0, आणि आता पाहिजे कंबाईनला डेट टाकली नाही आहे, म्हणजे याचा अर्थ की 0.1 चे पोरं असो की 2 चे असो, परीक्षा आज असो उद्या असो परवा असो की अजून पोस्टपोन हो की प्रीपोन हो, आम्ही प्रॉमिस केलाय की परीक्षेला जायच्या एका दिवसा आधीपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असू. ओके, सो ही बॅच जेव्हा आता लॉन्च होईल 2.0, तर ती फक्त अशा पोरांसाठी की जे राहून गेले होते आणि बॅच फुल होऊन गेली होती, किंवा ज्यांना आता पोस्टपोन झाली आहे म्हणून अजून एक चान्स घ्यायचा आहे, फक्त त्यांच्यासाठी. पण त्याही म्हणजे जेवढा सारथी 1.0 चा मॉब होता त्याच्यापेक्षाही खूप कमी आम्ही याच्यासाठी सीट ठेवलेले आहे. सो तुम्हाला जर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा जर सुटून गेले असाल तर तुम्ही डेस्कला साधून इथे येऊ शकता, एनरोल करू शकता. ओके, चला तर मग आपण आता लेट्स गो बॅक टू अवर अनालिसिस. ठीक आहे, चलो बाकी काय इनपुट्स आहे काय नाही हे तुम्ही सारथी 1.0 वाल्या स्टुडंट्सला विचारूनच घ्या, किंवा तुम्ही ते व्हिडिओ सगळे असतील तर ते तुम्ही बघून घ्या की याचं स्ट्रक्चर काय आहे, पॅटर्न काय आहे, 1.0 सारखं सेम राहील. ठीक आहे, चलो तर आता आपण कुठे होतो, आपण दुसरा प्रश्न बघितला, आता आपण बघू तिसरा प्रश्न. ठीक आहे, चलो तिसऱ्या प्रश्नावरती या. बघा काय प्रश्न आहे तिसरा, एक मिनिट फक्त मी पाणी पिते. योग्य विधान ओळखायचं आहे, कायद्याचे राज्य ही संकल्पना आपण ब्रिटिश घटनेतून घेतलेली आहे का? हो, कायद्याचे राज्य आपण ही संकल्पना कुठून घेतलेली आहे तर ब्रिटिश राज्य घटनेतूनच घेतलेली आहे. कायद्याने प्रस्थापित पद्धत ही आपण कुठून घेतली आहे म्हणते जर्मनीकडून, तर नो, आपण जर्मनीकडून नाही घेतलेली आहे. कायद्याने प्रस्थापित आपण कुठून घेतलेली आहे तर ती कुठून घेतलेली आहे, जपान, कुठून घेतलेली आहे, जपान. म्हणून आपल्याला हे रॉंग होतं, बरोबर. अ हा ऑप्शन गेलेला आहे. ठीक आहे, मग जेव्हा अच ऑप्शन गेलं म्हणजे अ ऑप्शन काय नाही आहे तर रॉंग आहे. ओके, चला मग अ ऑप्शन जर रॉंग होत असेल तर मग तर अ इथे पण आहे, अ इथे पण आहे, अ इथे पण आहे, झालं. एका ऑप्शन वरून तुमचं क्वेश्चन सॉल्व, पुढे जायची पण गरज नाही जर तुम्हाला नॉलेज असेल तर. ठीक आहे, पण तरी आपलं काम आहे की आपण पुढलं पण काय करणार आहे, अनालिसिस करणार आहे. पहा, याच्यातून फॅक्च्युअल आहे, याच्यात काही खूप कन्सेप्ट नाही आहे समजून सांगण्यासाठी, पण लक्षात कसं ठेवायचं मॅडम हा एक मुद्दा येतो, कन्फ्युजन होतं. एवढ्या डाई वाचून झालेला आहे पण तरी प्रश्न चुकतो, त्यावेळेस मग तिथल्या तिथे लिहिणं हाताने ते वारंवार त्याची ऍक्च्युली पोरं काय करतात, टेस्ट सिरीज करतात, सगळ्या विषयाचा अभ्यास करतात, त्यांची रिव्हिजन करतात. टेस्ट सिरीजची ह्या बुकलेटची कोणीच रिव्हिजन करत नाही, हा प्रॉब्लेम आहे मेन, जो आपला पोस्ट निघत नाही किंवा आपल्याला आपला स्कोअर वाढत नाही. ठीक आहे, याची पण रिव्हिजन करावं लागते एव्हरी संडे टू संडे. पोरांच्या आम्ही शेड्यूलमध्ये ते पण टाकलाय की मागच्या टेस्ट सिरीजची पण ते बुकलेटची रिव्हिजन करायची आहे. ओके, चला मग उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेकडून घेतलंय आपण, हो तर घेतलेलं आहे. राज्यपालाचे पद हे कॅनडाकडून घेतलेलं आहे का? नो, राज्यपालाचे पद आपण कॅनडाकडून घेतलं आहे तर नाही. आपण राज्यपाल पदाच्या निवडणुकीचं हे आहे, बट राज्यपाल पद म्हणजे कसा तो अपॉइंट होईल हे कॅनडाकडून घेतलेलं आहे, पण राज्यपाल पद जे आहे हे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 च्या कायद्यामधून घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे असं छोट्या छोट्या आता मलाच तर वाचताना मी पटकन टिक करून जाते, तर त्याच्यामुळे थोडंसं हळू आणि व्यवस्थित कॉम्प्रिहेंड करून वाचायचं, त्याच्यामुळे हे पण काय होतं चुकतं. आता काय म्हणतो तो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 यामधून न्यायव्यवस्था घेतली का आपण? हो घेतली. मग ब्रिटिश घटनेतून नागरिकत्व घेतलं का? हो घेतलं. मग अमेरिकन घटनेतून न्यायिक पुनर्विलोकन? हो घेतलं. हे बरोबर आहे, म्हणजे ह्या एका लाईन मधून तुम्ही 3 फॅक्ट्स पाठ करायचे आहे, म्हणजे तुम्हाला आता ते लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयरिश घटनेतून राज्यसभेवरच्या 12 सदस्यांची नियुक्ती, हे इम्पॉर्टंट आहे, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, पाठ करायचे फॅक्ट्स आहे. ठीक आहे, मग दक्षिण आफ्रिकेतून राज्यसभा सदस्यांची निवडणूक, आम्ही असे ऑप्शन्स बरोबर तिथे सेट केलेले आहे की पोरांना ज्या दोन दोन गोष्टीमध्ये काय होतं कन्फ्युजन होतं त्या एकत्र आणलेल्या आहे. ठीक आहे, म्हणून तुमच्यासाठी हे ऑप्शन मधला एक एक शब्द इम्पॉर्टंट आहे, आणि मी जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणार ती तर परत इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे,
आता पहा, तर राज्यसभेमध्ये 12 सदस्यांची नियुक्ती जर म्हटली तर मग कोणाचं करून घेतलं आपण? आयरिश कडून. पण राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीची जी पद्धत आहे ती कोणाकडून घेतली आपण? तर दक्षिण आफ्रिकेकडून. ठीक आहे, चला. मग आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, इथे त्यांनी म्हटलं की जरा कन्सेप्ट, आता हे झालं फॅक्ट, आता कन्सेप्टची गोष्ट करू आपण. पा, कायद्याचे राज्य, कायद्याचे राज्य याच्यामध्ये माहिती आहे का दोन भाग येतो. आपण ती ब्रिटिश कडून घेतली मला मान्य आहे, ब्रिटिश राज्य घटनेतून. त्याच्यामध्ये दोन पार्ट येते, एक एक होते कायद्यासमोर समानता, आणि एक आहे कायद्याचे समान संरक्षण. लिहून घ्या तिथे. ठीक आहे, कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान संरक्षण. ठीक आहे, आता ही जी आहे ही कन्सेप्ट एव्हिडायसीची आहे वगैरे वगैरे, पण मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगत आहे. आता इथे कायद्याचे राज्य आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत मग तुम्हाला मॅडम मॅडम काय फरक आहे याच्यात, पाठ आम्ही करून घेऊ, पण मग काय याचा कन्सेप्ट काय आहे, जे पाठ करायचं ते मी पाठ करायलाच लावते. जिथे कन्सेप्ट आहे तिथे मी कन्सेप्ट तुम्हाला उलगडते. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं तेही मी सांगते. ठीक आहे, कायद्यासमोर समानता म्हणजे की इथे कोणी छोटं नाही मोठं नाही, एक कायदा आणि त्याच्यासमोर सगळे समानता. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते की क्लासमध्ये 100 चे 100 पोरं बसलेले आहे, त्यांना एक शिक्षक शिकवत आहे, तर 100 पोरा एकदा त्यांनी लेक्चर देऊन ते निघाले की त्याच्यानंतर त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं काम झालं. म्हणजे हुशार पोरं आहे ते तर पटपट समजून घेतील, जे थोडेसे ज्यांना ऍव्हरेज म्हणेल मी, ऍव्हरेज स्टुडंट्स की ज्यांना खरंच अजून इनपुटची गरज आहे ते समजणार नाही. पण नाही, काय रूल आहे, एकदा यायचं शिक्षकांनी एकटा शिकवायचं निघून जायचं. या केसमध्ये काय होतं, जरी कायद्यासमोर सगळे पोरं सारखे असले तरी पण ज्यांना एक्स्ट्रा गरज आहे त्यांना थोडीशी एक्स्ट्रा शिकवण्याची गरज आहे. ठीक आहे, मग अशा केसमध्ये ते होत नाही. मग ते कुठं होतं, तर मग ते होतं या ठिकाणी कायद्याच्या समान संरक्षण मध्ये ते होतं. बरोबर, म्हणजे इथं सगळे स्टुडंट एक सारखे ते, मग तुम्हाला समजोच आहे न समजो, पण इथे काय होतं की जे स्टुडंट हुशार त्यांना एका याच्यात समजून गेलं, पण ज्यांना अजून आपल्या सपोर्टची गरज आहे त्यांना आपण एक्स्ट्रा हे देतो, मग त्याला आपण आरक्षण वगैरे किंवा अजून त्यांना सुविधा ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला कळलं, मग याच्यामुळे काय होईल की हे पोरं यांच्या बरोबर येण्यास काय होतील, मदत होतील. म्हणून मग काय होते, मग इक्वॅलिटी होईल, मग समानता होईल. बरोबर, त्या पोरांना जर आपण अजून एक्स्ट्रा आपण पिक केलं आणि अजून त्यांच्यावर मेहनत घेतली, तर जाऊन सगळे पोरं एकसाथ काय होतील, समान समसमान होतील. मग कायदा कशानी, म्हणजे कायद्याचं काम काय झालं, मग समाजामध्ये इक्वॅलिटी समानता आणणं, ह्या दोन पद्धती आहे. हे आपण कुठून घेतलं, कायद्याचे राज्य ब्रिटिश कडून. मग मॅडम हे कायद्याने प्रस्थापित पद्धत काय आहे तेही सांगते, तेही सांगते. पा, आता कायद्याने प्रस्थापित राज्यामध्ये पण परत माहिती आहे का दोन पार्ट येतात. पहा, याच्यामध्ये काय येतं माहिती आहे का, की एक आहे कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती ही जी म्हटलेली आहे, आणि एक आहे ती योग्य पद्धत. कायद्याने कायद्याची योग्य प्रक्रिया ती युएस कडून घेतली आपण. पहा, मी सांगते, लिहिते इथे पहा, युएसए कडून घेतलेली आहे आपण. एक आहे कायद्याची योग्य प्रक्रिया आणि एक आहे कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती. ठीक आहे, तर आता कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धतीमध्ये काय होतं तुम्हाला सांगते. आता जसं की कलम नंबर 21 मध्ये आपल्याला त्याचं हे आलेलं आहे, मूलभूत हक्कांमध्ये ते येईल, आपण कव्हर करू तिथे. मूलभूत हक्कांमध्ये आलं की कायद्याने प्रस्थापित ज्यावेळेस पद्धती असते तर त्या ठिकाणी कसं आहे, तुमचे व्यक्तिगत असो की तुमचे जे जीवित असो, हे जे तुमचे अधिकार आहेत, तर हे अधिकार कुठल्या कायद्याने प्रस्थापित एखादा लॉ शिवाय हनन होऊ शकत नाही. समजा एखाद्या गोष्टीसाठी, समजा तुम्ही एखादं क्राईम केलं, चुकीची गोष्ट केली समाजामध्ये, तर त्याच्यासाठी जे आपल्या लॉ मध्ये कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्यानुसारच तुम्हाला काय होईल, शिक्षा दिली जाईल. हे काय झालं की कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती. ठीक आहे, त्याच्याशिवाय मात्र मग तुम्हाला कुठल्याच प्रकारचं व्यक्तिगत किंवा जीवित याच्यापासून संरक्षण मिळेल, त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी काय होणार नाही तर पनिशमेंट होणार नाही. हे झालं की कायदा सेट केलेला आहे त्याच्या हे सेट केलेलं आहे, ह्या कायद्यासाठी या चुकीसाठी ही दंड राहील. बस, मग ते तुमचं व्यक्तिगत असो की जीवितचा प्रश्न असो, ठीक आहे, त्याच्याशिवाय तुमच्या जीवितचा संरक्षण आणि हक्क कोणी काढून घेऊ शकते का कायद्याच्या प्रोसेस शिवाय? नाही, तसं नाही. पण आपण जेव्हा आपल्याला सरकार, म्हणजे जेव्हा आपण कोर्ट आपल्याला सँक्शन करतं की हा मतलब
फाशी देतो या फिर ये, तर मग ते आपण जीवन हरण करून घेऊ शकतो ना का? कारण की ते कशात आहे, कायद्यामध्ये आहे, बरोबर, ते सेट आहे. म्हणून मग काय झालं, कार्याने प्रस्थापित कार्यपद्धती हे चालतं, बरोबर. पण तसंच जाऊन तुम्ही वर्डर करता ते चालतं का? नाही. मग याला म्हणतात कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती. ही आपण कुठून घेतली आहे? जर्मनी नाही, जपान. हम करेसो कायदा टाइप्स, म्हटलं हे कायदा आहे, बस झालं, खतम बात. पण इथे तसं नाही आहे. युएसए मध्ये जो आहे ना, ही अशी कायद्याची योग्य प्रक्रिया आहे. कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय मॅडम? तर आता ठीक आहे, एखाद्याचा मर्डर फॉर एक्झाम्पल देऊन राहिली आहे मी, हा फक्त तुम्हाला समजण्यासाठी कन्सेप्ट देत आहे. तसं पाठ तुम्ही फॅक्च्युअली तर केलेलंच असणार आणि अजून पुढील इन्फॉर्मेशन मी देतेच तुम्हाला. फॉर एक्झाम्पल बेटा, की एका आपल्या कायद्यात असेल की मर्डर केला तर ही शिक्षा, मारून टाकणार, आपण त्यांना फाशी देऊ, हे झालं इकडलं. पण इथे काय म्हणते हे कायद्याची योग्य प्रक्रिया, की मर्डर केला पण त्याच्या मागची इंटेंट काय होता, त्याच्या मागची भावना काय होती, तो स्वतःच्या सेल्फ डिफेन्समध्ये करण्यात आला की चुकून झाला, की अजून त्याच्यामध्ये बदल्याची भावना होती, की खरंच ऍक्सिडेंट होता, हे म्हणजे याच्यानुसार मग शिक्षा ठरवणे म्हणजे कायद्याची योग्य प्रक्रिया. तर आपल्याकडे हे दोन्ही आहे. तर तुम्हाला लक्षात, हे आपण कुठून घेतलं? मग आपल्या राज्यघटनेतून याचा स्वीकार आपण अमेरिकेकडून घेतला आणि कायद्याचे कायद्याने प्रस्थापित पद्धती आपण घेतली आणि कायद्याची योग्य प्रक्रिया पण घेतली. आणि अजून आपल्याला कायद्याचे राज्य ही संकल्पना पण आपण कुठून घेतली? ब्रिटिश घटनेतून घेतली. हा झाला संकल्पना. आलं तुमच्या लक्षात? झाला हा टॉपिक क्लिअर? ओके, चल मग आता आपण आता हा प्रश्नच, आता बाकीच्या फॅक्ट्स लक्षात राहिल्या, किती किती देश आले याच्यामध्ये पहा. सॉरी, याच्यामध्ये ब्रिटिश आलं, त्याच्यानंतर जपान आलं, त्याच्यानंतर अमेरिकेचं नाव आलं, कॅनडा आलं आणि आयरिश आलं आणि दक्षिण आफ्रिका आलं. आता आपण काय करू, हे जे देश याच्यात आले तर याच्यामध्ये अजून आपण यांच्या देशांतून काय काय आपल्या राज्यघटनेने स्वीकारलं ते तिथेच ब्लँक पेजवरती आता तुम्ही लिहून घ्या, कारण की ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, असं ब्लँक पेज असेल त्याच्या साईडला. ठीक आहे, चला आता तिथे लिहून घ्या. ते मी तुम्हाला दाखवते तिथे. ते का तुम्हाला असं फॉर्मॅटमध्ये देण्यात आलंय कळलं ना तुम्हाला, की लिहूनच आता हे प्रिंटेड पण भेटू शकलं, म्हणजे स्वतःचं वर्क तिथे करा. ओके, याची पण रिव्हिजन करत जा टेस्टची. ओके, चला आता तुम्हाला बाकीचं लिहून घ्या फॅक्ट्स. म्हणजे इथले इथे हा प्रश्न, हा टॉपिकच क्लिअर होऊन जातो की आपण राज्य घटनेची वैशिष्ट्ये किंवा आपण कशा कशातून काय काय स्वीकारलेलं आहे. ओके, चला लिहा. ठीक आहे, बघा आता तुम्हाला दिसत असेल, चला बघा याच्यामध्ये बघा आता काय आहे. तर ब्रिटिश ब्रिटिश घटना, ब्रिटिशचं नाव होतं, त्याच्यातून आपण काय घेतलं ते आपण बघितलं. आता पहा, आपल्याला ब्रिटिश राज्यघटनेतून आपण काय काय घेतलं, तर कॅबिनेट व्यवस्था आपण घेतलेली आहे, कायदा करण्याची पद्धत आपण घेतलेली आहे, त्याच्यानंतर कायद्याचे राज्य आपण घेतले जे आपण आता तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितला, आणि त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व आपण घेतलं आहे, संसदीय शासन व्यवस्था सुद्धा घेतलेली आहे. त्याच्यानंतर अमेरिकेच्या घटनेकडून तुम्ही काय घेतलं असंच लिहायचं तिथे, आणि याच्यापेक्षाही अजून काही काही घेतलेलं आहे, पण ते सगळं कुठे आहे? पुस्तकात. आपण आपल्या नोट्स मध्ये आपल्या पेपर मध्ये सगळं लिहायचं आहे का? नाही, तेवढ्याच तेवढा. तर जे बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती दुसऱ्या टेस्ट मध्ये कव्हर होईल त्या टॉपिक मध्ये, तेव्हा तिथे लिहू. असं हळूहळू हळूहळू करत करत आपण तुमचे पूर्णतः व्यवस्थित करून घेणार आहे. डोंट वरी, तुमचे मार्क्स आपण पहिले कॅच करून घेणार आहे. ठीक आहे, चला मग त्याच्यानंतर अमेरिकन घटनेकडून मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद हे बघ, असं असं म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे पहिले ते पाठ असले पाहिजे, म्हणजे जे बाकीचे जरी आलं तरी आपण काय करू शकतो, इलिमिनेशननी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पण जे हमखास आहे ते तर हमखास पाठ आले, पण म्हणून लेस इज मोर, कमी करायचं परफेक्ट करायचं. ओके, चल, आणि त्यानुसारच तुमची प्लॅनिंग झालेली आहे, पूर्ण तुझे आपण डिकोडिंग केलंय त्यानुसारच केलेलं आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट, तुम्ही टेन्शन फ्री राहा. फक्त जितकं इन्स्ट्रक्ट होत आहे रोजचं तितकं करणं तुमची जिम्मेदारी आहे आणि कन्सिस्टंट राहणे. ओके, त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आपण अमेरिकेकडनं घेतलं, न्यायिक पुनर्विलोकन आपण घेतलं, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची प्रक्रिया आपण घेतली अमेरिकेकडून, नंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची देखील प्रक्रिया आपण कोणाकडून घेतली, तर अमेरिकन घटनेकडून घेतलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कॅनडाकडनं आपण काय घेतलं, तर शेषाधिकार केंद्राकडे. इथे जे केंद्राकडे प्रबळ असणारं जे तुम्हाला मुद्दा आला तर ते कॅनडावरती मारायचं. प्रभावी केंद्र, ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सुप्रीम कोर्ट हे सल्लागारच राहील. म्हणजे जे जे केंद्राकडे आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कॅनडाकडे लावू शकता. कसं लक्षात ठेवायचं, क आणि केंद्र, केंद्र स्ट्रॉंग, ठीक आहे,
अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. टिक हे म्हणजे कन्सेप्ट, कन्सेप्च्युअली जायचं थोडं आणि थोडं पाठ पण करायचं. त्याच्यानंतर आयरिशचं नाव आलं होतं, तर आयरिश म्हणजे आपण तेवढंच घेतलं कारण बाकीचे मग आपल्या बाकीच्या याच्यामध्ये येईलच टेस्ट सिरीजला. आयरिशमध्ये डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक तत्व आपण इथनं घेतलं. राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत घेतली. राज्यसभेवर 12 सदस्य नियुक्ती, आपण जर दोन क्वेश्चनच तसे फॉर्म केले, राज्यसभेवर 12 सदस्यांची नियुक्ती हे इथे आहे आणि राज्यसभेवरील सदस्यांची निवडणूक पद्धत ही दक्षिण आफ्रिकेकडून. ठीक आहे, चला मग हे आता आलं लक्षात तुमच्या. आता तुम्हाला मॅडम मध्ये 1935 ऍक्टही होतं, ते पुढल्या क्वेश्चन्स मध्ये येणार आहे. ओके, चला आलं लक्षात, आम्ही पुढे जाऊ. चला लिहून घ्या, नाही तर स्नॅपशॉट करा, नाही तर काही करा. पुढला प्रश्न घ्यायचा. बघा याच्यावरती, बघा आता बघा त्यांनी काय म्हटलं की योग्य जुळवा जुळवा याच्या इथे विचारवंत आहे आणि इथे काय आहे तर संघ राज्य विषयी त्यांची मते आहे. ठीक आहे, आता संघराज्याविषयी म्हणजे संघ राज्य म्हणजे काय, आता काय असतो, एक राज्यांचा संघ असतो आणि संघ राज्य असतो कसं, तर हे खूप डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगू शकते, बट आपल्या जो आपल्याला सगळे क्वेश्चन्स पण कव्हर करायचे आणि ते झाले पण पाहिजे. आपल्या अजून आपण चौथ्याच प्रश्नावर आहे आणि आपले 20 प्रश्न आहे. ठीक आहे, मी करून घेते, तू डोंट वरी अबाउट दॅट. 20 म्हणजे 20 अख्खे टॉपिक तुमचे होत आहे, सो डोंट वरी, ते तिथल्या तिथेच क्लिअर होणार. आता समजा हे एक ऍपल आहे, आता मला की खूप चांगलं ड्रॉइंग करता येणार नाही, बट यू जस्ट अंडरस्टँड, हे एक ऍपल आहे आणि एक फळ आहे आणि काय झालं की याचे मी काय केले, स्लाइसेस केले, तुकडे केले. ठीक आहे, हे काय आहे तर त्याचे तुकडे आहे आता. ठीक आहे, आता हे तुकडे एकत्र राहतात, म्हणजे एकत्र राहतात म्हणजे कोणाचे आहे, हे ह्या एकाच ऍपलचे आहे ना, एका डिशमध्ये काढले. ठीक आहे, तर या हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, भारताचं आहे. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, आपण अखंड होतो मग त्याच्यात आपण छोटे 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 तुकडे तुकडे करून प्रशासनाच्या सोयीसाठी, त्याच्यानंतर सगळ्या सोयीसाठी म्हणा, इझी होण्यासाठी आपण असे तुकडे केले, पण हे कशाचाच भाग आहे, याचा इंटिग्रेटेड भाग आहे. पण जर समजा असं झालं की सगळे तुकडे मी घेतले म्हणजे तुटलेले होते असे वेगवेगळे, कोणतं इथं एक तुकडा, इथे एक तुकडा, असं असे फोडी होत्या आणि त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या जुळवल्या आणि एक असा ऍप मी तयार केला की ज्याच्यामध्ये काय आहे, हे दिसतात एक संघ पण त्याच्यामध्ये गॅप्स आहे. ठीक आहे, तर अशा फोडींचा बनवलेला जो असतो त्याला हे काय, हा कशाचा संघ आहे, हा राज्यांचा संघ राज्य, म्हणजे हा हे जे छोटे छोटे राज्य आहे हा राज्यांचा संघ झाला. म्हणजे एक ऍपल आहे पूर्ण अखंड, त्याला कापलं, वेगवेगळे भाग केले आणि तरी ते त्याच ऍपलचा भाग आहे, तर ते म्हणजे भारतासारखं स्ट्रक्चर. आणि वेगवेगळे तुकडे घेतले, ते परत अजून जसच्या तसे असे असे लावून ठेवले, एक ऍपल केलं, म्हणजे हे युएसए म्हणजे अमेरिकेचं जे तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला याच्यावरून लक्षात येते. आता हे मी खूपच डिटेल आणि एकदम डिटेल नाही सॉरी एकदम साध्या सोप्या भाषेत सांगण्याचं कारण की पोरांना कळतच नाही राज्यांचा संघ आणि संघ राज्य म्हणजे काय. आता मग याच्यामध्ये काय होते की अमेरिकेचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार तिथले जे राज्य आहे हे फुटून बाहेर पडू शकतात. ठीक आहे, पण आपल्याकडे भारतात तसं आहे का, आपण महाराष्ट्राने जर विचार केला की आपण आम्हाला वेगळं राहायचं आहे बा, आता तसं होऊ शकते का, नाही. तिथे त्यांच्या प्रत्येक राज्याची आपली स्वतःची काय आहे तर वेगळी म्हणजे वेगळं त्यांचं अँथम आहे, त्यांचं वेगळं फ्लॅग आहे आणि ती आपली स्वतंत्र आहे, ती वेगळी पण होऊ शकतात जर त्यांना व्हायचं असेल तर. त्याच्यामुळे ती फुटून बाहेर पडू शकतात, म्हणजे ते फोड जे अशी जी फोड तिथे आपण फिक्स केली होती ती फोड अशी बाहेर पण निघू शकते. हे झालं त्यांचं संघराज्य. आपल्याकडे कसं आहे राज्यांचा संघ, आपण कलम नंबर 1 बघणारच आहे ज्यावेळेस येईल. आपल्याकडे कसं आहे की एका अर्थ आपण अखंड होतो त्याचे तुकडे झालेले आहे, म्हणून आपल्याला ती परमिशन नाही आहे फुटून बाहेर निघायची. आलं लक्षात, तर हे मी सांगितलं कशावरून, हे फक्त आता इथे आलं होतं एक विषय, हा काही टॉपिक नव्हता ह्या याचा, पण संघराज्याविषयीची काय मते आहे प्रत्येकाची आपल्या भारताच्या, म्हणजे आपण धड हे आहे किती आहे, म्हणजे आपल्या आपण सगळ्या याचा इतका अभ्यास करून एक सुंदर एक घटना बनवलेली आहे की त्याच्यामुळे काय आहे याचं जे मत आहे त्यावेळेसचे जे विचारवंत होते त्यांनी कसे दिले. तर ग्रॅनविल ऑस्टिनचं काय म्हणणं आहे की एक मिनिट पहिले तुम्ही ऑप्शन्स मधून हे करा, जर केसी वियरचं काय म्हणणं होतं की स्वरूपाने संघराज्य पण आशयाने एकात्मित. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आहे ग्रॅनविल ऑस्टिनचं काय म्हणणं आहे की सहकारी संघटना. मी कसं लक्षात ठेवायचं सांगते, फक्त मी पहिले तुम्हाला उत्तर सांगते. आयव्हर जेनिंग्सचं काय म्हणणं आहे की एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य. मोरिस जोन्सचं काय म्हणणं आहे वाटाघाटीचे
संघराज्य. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक देते, जी ट्रिक तुम्ही तिथेच लिहून घ्या. पाठांतराचा विषय आहे, कन्सेप्ट याच्यामध्ये नाही. आता ट्रिक बघा, आपण म्हणतो ना ग्रँड, तुम्ही ग्रँड ओपनिंग आहे, ग्रँड फिनाले, ग्रँड ग्रँड म्हणजे मोठं मोठं मोठं, म्हणजे हे सगळं जेव्हा ग्रँड होतं, ग्रँड एकदम, ते कसं होतं, कोणाच्या तरी सहकार्याने किंवा कोऑपरेशन किंवा खूप लोक एकत्र आल्यानंतर होतं ना मोठं. म्हणजे छोट्याशा गोष्टीला मिनी म्हणतो आपण, ते एक दोन लोक. ग्रँड म्हणजे सहकार्याची भावना. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये पहा, तर हे ग्रँड म्हणजे कशाने होऊ शकते, सहकारी कोऑपरेशननी, खूप सारे लोक आले तर. म्हणून मग आयव्हर याला काय म्हणायचं, ग्रॅनविल ऑस्टिनला सहकारी संघ राज्य. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला लक्षात राहते, सहकारी म्हणजे कोऑपरेशननी आलेले. त्यानंतर केसी वियर, केसी वियरचं आहे की केसी जो आहे हा काय म्हणतो की स्वरूपाने संघराज्य आहे म्हणते, पण तुमचा आशयाने काय आहे म्हणतो, तुम्ही अजूनही कसे आहेत तर एकात्मिक आहेत. ठीक आहे, सो स्वरूपाने संघराज्य जरी असले तरी आशयाने तुम्ही कसे आहात तर एकात्मिक आहे. म्हणजे काय, तो काय म्हणून राहिला, चहा घेता की कॉफी असा प्रश्न विचारला. मी चहाही घेतो, काय आवडते बात, चहाही आवडते पण कधी कधी मी कॉफी घेतो, कॉफी आवडते तशी, म्हणजे कन्फ्युज आहे, हेही आहे म्हणते आणि तेही आहे म्हणते, म्हणजे इतका तो केसी जो आहे तो एवढा कन्फ्युज आहे की तो असंही म्हणते तसंही. म्हणून आता लक्षात राहिलं, तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगत आहे मी हे. ठीक आहे, सो केसी कसा आहे तर कन्फ्युज आहे, असा आहे पण असा आहे, यांनी असं आहे त्यांनी असं आहे, म्हणजे मी सकाळी चहा घेतो पण मी रात्री कॉफी घेतो. ठीक आहे, सो तो काय तर केसी म्हणत आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आय, आय म्हणजे आय म्हणजे मी स्वतः, आणि ए, ए म्हणजे पण आपण म्हणतो आय. ठीक आहे, सो म्हणून मग आयवर जेनिंग काय म्हणतो, एकात्मतेकडे झुकणारी, आय 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 असं आय लक्षात ठेवत होतो, आय वरून आय पण आणि एकात्मतेचा ए. मोरी आपण म्हणतो, मोरी एका वाटाघाटीच्या ठिकाणी बघा, तुम्ही मोरी बांधली, एकदम छोट्याशा अडगडीच्या ठिकाणी तुम्ही मोरी बांधली, म्हणून वाटाघाटीच्या ठिकाणी आपण काय बांधलेली आहे तर मोरी, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आलं लक्षात तुमच्या, चला झाला हा प्रश्न क्लिअर, इथले ते लिहिलं तुम्ही. चला पुढचा प्रश्न घ्यायचा आपण, एक मिनिट द्या फक्त मला. हा चला या पुढचा प्रश्न आहे पाचवा, मी करते क्लीन. चला आता आपण स्पीड वाढवणार बरं का, आता आले तुम्ही रुळावरती, आता छान आपण स्पीड वाढवणार, पटापट पटापट आपण घेणार. ठीक आहे, चला काय प्रश्न आहे, संघराज्य वैशिष्ट्य. आता संघराज्याचं मी तुम्हाला एक छोटंसं बेसिक सांगितलं, आता तो पूर्ण चॅप्टर समजून सांगणं तर शक्य नाही आहे, पण हळूहळू त्याच्यावरचे प्रश्न जसजसे उलगडतील सगळे टॉपिक तुमचे क्लिअर होईल. संघराज्य वैशिष्ट्य कसं आहे, कारण की इतकी मेहनत आहे या प्रश्नांच्या, हर प्रश्न हर ऑप्शन सेटिंगच्या मागे, म्हणजे आयोगाचा, त्याच्यानंतर त्याच्या PYQ चा, म्हणजे पूर्ण टीमचं अनालिसिस साठीचं त्याची मेहनत, ह्या सगळ्या गोष्टींची मेहनत आहे त्या टेस्ट सीरीज मागे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा वापर करून घ्यायचा आहे डायरेक्ट. ठीक आहे, आता अधिकारांची विभागणी हे त्याचं वैशिष्ट्य आहे का संघराज्याचं, तर हो, अधिकारांची विभागणी आपल्या भारताचं जे संघराज्य आहे त्याची गोष्ट करत आहे. हा, मग लवचिकता आहे का त्याच्यामध्ये, तर नाही आहे, लवचिकता नाही, आपल्याला फुटून बाहेर पडण्याची परमिशन आहे का, महाराष्ट्र इतका फ्लेक्झिबल आहे का की त्याची इच्छा झाली तर तो फुटून बाहेर पडू शकतो, नाही. हा बरं, जसं तुकडे होऊ शकतात, जसं सपोज तुम्ही म्हटलं की हा विदर्भ आम्ही वेगळा करतो बा, तर ठीक आहे, एकदाच माझी इच्छा नाही विदर्भ वेगळा व्हावा, आपण अखंड महाराष्ट्रच राहावं, पण जी मागणी असते किंवा जसं तेलंगणा झालं तर असे जे छोटे छोटे पॅचेस जे वेगळं व्हावे असं जसं ते आपण करून देऊ शकतो, पण असं म्हणू शकतो की तेलंगणाला बा आम्ही वेगळंच राष्ट्र आहे बा, नाही. तर तेवढी लवचिकता आपल्याकडे आहे का, नाही. हे कोणत्या संघराज्याची वैशिष्ट्य चालू आहे, आपली, आपलं संघराज्य कसं आहे, आपलं संघराज्य असं, तर लवचिकता आपली इथं अलाव नाही. हा अधिकारांची विभागणी की हो, केंद्राजवळ अधिकार आहे, मग ते राज्यांजवळ अधिकार आले, येस. मग त्याच्यानंतर हे आपल्याजवळ की अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय सेवा कसं राहील, अखिल भारतीय सेवा तर कसं शक्य नाही ना, कारण की ते केंद्राने अपॉइंट केलेले असतात ना आपल्याकडे, त्याच्यामुळे हे काय, हे संघराज्याचं वैशिष्ट्य झालं का, तर नाही. ठीक आहे, म्हणजे वैशिष्ट्य झालं का, नाही. त्याच्यानंतर द्विगृही कायदेमंडळ, तर हो ऑफकोर्स, कारण की अधिकारांची विभागणी जर आहे, द्विगृही कायदेमंडळ ही काय आहे तर त्याचं वैशिष्ट्य आहे. मग आता ते बाकीचे काय वैशिष्ट्य आहे ते लिहून घ्या तुम्ही. चला चलो, पाचवाच आपला अजून हे झालेला आहे, प्रश्न आहे पाचवा आहे ना, हा हे इथे इथेच इथेच इथे, चला 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 लिहा लिहा. आता एवढेच का लिहिले मॅडम तुम्ही, बाकीचे नाही आहे का मॅडम, खूप आहे, पण एवढी इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट, इतके जर तुमचे पाठ असले तर तुमचा ऑप्शन इलिमिनेट होईल, हमखास गॅरंटी, हमखास गॅरंटी, की जर तुम्हाला संघराज्याचे वैशिष्ट्य विचारले तर मग तुमचं हे होईल एकात्मिक आणि संघराज्यामधला डिफरन्स. तर तेवढं पहिले तुम्ही हे करा. आता एक संघराज्यामध्ये अधिकारांची विभागणी पाठच करायचं, ऑप्शन मधून काढलेलं आहे. ठीक आहे, लिखित घटना आणि सर्वोत्तम असते, बिलकुल
ते आहेत एक स्वतंत्र न्याय व्यवस्था, स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि द्विगृही कायदे मंडळ हे आणि ताठरपा. मी तुम्हाला सांगितलं ताठरता आहे, लवचिकता आहे का आपल्याजवळ? नाही. तर हे काय आहे? संघराज्याचं वैशिष्ट्य असतं. चला हे एवढे फक्त एवढेच लक्षात खूप आहे, पण इतकं लक्षात ठेवायचं म्हणजे इलिमिनेशन झालं आणि इतकं पाठ करायचं. लिहा त्या ब्लँक पेजवर. चला लिहिलं किंवा स्नॅपशॉट करा, पुढे जाऊ आपण. मग आता एकात्मिकचाही प्रश्न असतो आणि एकात्मिक विषयी मग खूप जास्त काय असते तर पुराणमध्ये हे असं बिलकुल असंच लिहायचं. छान. चला काय आहे एकात्मिक मध्ये? एकात्मिक म्हणजे कसं असं लक्षात ठेवायचं, सेल्फिश म्हणजे फक्त केंद्र प्रबळ आमच्याकडे असं लक्षात ठेवायचं, माझ्याकडे. मग प्रभावी केंद्र, एकच घटना, एकेरी नागरिकत्व, लवचिकता, एकात्मिक न्याय व्यवस्था, राज्यपालांची नेमणूक, अखिल भारतीय सेवा आणि आणीबाणी विषयक तरतूद. म्हणजे काय? अखिल भारतीय सेवा म्हणजे त्यांच्याच आपलं इथं अपॉइंटेड, म्हणजे केंद्र स्ट्रॉंग. आणीबाणीची तरतूद म्हणजे केंद्र स्ट्रॉंग. त्याच्यानंतर राज्यपालाची नेमणूक म्हणजे तो आपला एजंट आपल्याकडे, म्हणजे केंद्र स्ट्रॉंग. एकात्मिक म्हणजे एकात्मिकता, लवचिकता इथे दिलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व, एकच घटना आहे, प्रभावी केंद्रशासन, हे कशाचं झालं? एकात्मिकतेचं झालं. आता तुमचं याच्यावर आलेला क्वेश्चन पुढचं काहीच चुकणार नाही तुमचा. चला जायचं आपण आता सरनाम्याविषयीचे आपण बघणार आहे. दुसरा क्वेश्चन आहे सरनाम्यावरती. चला सरनामा हा टॉपिक वरती क्वेश्चन आहे दुसरा. चला आता पण थोडीशी स्पीड वाढवायची आहे बेटा. आता मी ट्रिक पण देणार, पटापट पटापट लिहा, कारण आपल्याला 20 प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे, हे की नाही. चला मग त्याच्यानंतर आता बघा सरनामा ना, हा तुम्हाला ट्रिक द्यायची. ओके, तर विचारवंत सरनाम्याविषयी आणि त्याचे मते. तर हे पायलीचं काय मत होतं? तर सर्वोत्तम मसुदा आहे म्हणे तो सरनामा. म्हणजे न्यायमूर्ती सिक्रींचं म्हणणं होतं की अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे सरनामा. म्हणजे अर्नेस्ट बारकर यांचं काय म्हणणं होतं की ते काय मुख्य तत्व आहे ते. आणि जे बी कृपलानींचं मत होतं की ते कल्याणकारी राज्याची अचिंबित करणारी तत्व आहे. कसं लक्षात ठेवायचं? हे एवढे याच्या पलीकडे विचारवंत असले तरी चालते, इतके याच्यासाठी स्ट्रॉंग लक्षात ठेवायचे ट्रिकनी की इलिमिनेट होईल पुढे, ठीक आहे. एम व्ही पायली, तर पायली म्हणजे पाय लक्षात ठेवायचं, पाय. आता तो काय म्हणते सर्वोत्तम मसुदा. सर्वोत्तम ज्या गोष्टी असते, सर्वोत्तम मसुदा, सर्वोत्तम एखादी पिक्चर जो कधी चालत नाही, एखादा चांगला कॉन्टेंट आहे त्याच्यात, एंटरटेनमेंट खूप चालेल, पण ज्याही गोष्टी सर्वोत्तम असतात त्या कधी आपण काय करतो इंडियन मेंटॅलिटीनुसार पायाखाली दाबतो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे पुस्तकं नाही वाचायचे, पण काय करायचं? पॉडकास्ट ऐकायचे, रील्स पाहायच्या. सर्वोत्तम गोष्टी पायाखाली नेहमी, ठीक आहे. सो पायाखाली सर्वोत्तम गोष्टी असं लिहा तिथे, इथे लिहा तुमची ट्रिक दिली मी ती. चला लिहा, लिहा तिथे पायाखाली सर्वोत्तम गोष्टी. म्हणजे एम व्ही पायलीचं काय म्हणणं होतं? सर्वोत्तम. आता सर्वोत्तम, मुख्य, मुख्य, अत्यंत मुख्य, त्याच्यानंतर कल्याणकारी एकसारखं वाटते पेपरमध्ये, म्हणून लिहा तिथे, लिहा लिहा लिहिलं. ओके, त्याच्यानंतर न्यायमूर्ती सिक्री यांनी काय म्हटलं? अत्यंत महत्वपूर्ण भाग. आता तुम्ही सांगा न्यायालयाचे निर्णय, न्यायमूर्ती येतो तर काय राहील त्याचा निर्णय? कसा अत्यंत महत्वाचा राहील? कसा राहील? एकदम इम्पॉर्टंट, कारण त्याच्या कायद्याच्यावर काही आहे का? नाही. म्हणून हे तसं लक्षात ठेवायचं. अर्नेस्ट बारकर, अर्नेस्ट वरून आपल्याला म्हणते अर्जंट, अर्जंट. तर अर्जंट जी कोणती गोष्ट असते? अर्जंट जे मुख्य काम, आपण पहिले अर्जंट करतो, जे मुख्य काम आहे ते काय करतो? अर्जंट करतो. लिहा लिहा, एकदा करायचं. मी माझ्या माहिती हजारोडा वाचला आहे ते, पण कन्फ्युजन होते, इलिमिनेट होत नाही, तेवढंच करायचं. चलो झालं, झालं का? त्याच्यानंतर जे बी कृपलानी, कृपलानीचा क, कल्याणकारीचा क लिहिलं. जायचं पुढे, मी फास्ट जाणार आहे पुढे पुढे. ओके, चलो जायचं का पुढे? चला 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 पटकन. चला तर मग झालं तुमचं, चला जायचं पुढे, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 7 आता आपण फास्ट घेणार आहे. चलो वाइंड अप फास्ट. हा, आणि अजून एक गोष्ट, सारथी 2.0 आपण 1 तारखेपासून लॉन्च करतोय, ठीक आहे. 1 तारखेपासून आपण सारथी 2.0 लॉन्च करतो आहे, कारण की हा जो म्हणजे तुम्हाला तर ते ओपन होऊन जाईल डेस्कला, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण, कारण काय होतं मग पोरं अजून लेट होतं, हे होतं ते वगैरे वगैरे, ते सगळं त्यांच्या क्वेरी येतात, म्हणून तुमच्याजवळ हा पूर्ण हे आहे. पण ते मी तुम्हाला सांगते, जरी 1 पासून लॉन्च होत आहे, मी तुम्हाला प्री ऍडव्हान्स मध्ये सांगते, ते 48 तासाचं ती विंडो होऊन जाते फुल, मग त्याचा काही मिनिंग नाही आहे. ओके, ठीक आहे. चलो, म्हणजे स्टार्ट होऊन जाईल ऍडमिशन्स त्याच्या, फक्त लॉन्चिंग जे आहे त्याचं की जे टार्गेट्स पडणं वगैरे, तर ते तुम्हाला एकदा डेस्क वरती तुम्ही कॉल करायचा आहे त्याचा. ओके, चला, किंवा खाली हेल्पलाईन नंबर मी टाकायला असला होता. 7 नंबरचा प्रश्न,
भारतीय भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन बाबासाहेबांनी कशाचे केलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे उद्देश पत्रिका म्हणजे सरनाम्याला, ज्याला प्रस्ताविका पण म्हणतात, ठीक आहे, सो नांदी पण म्हणतात, ठीक आहे. हे काय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, असे छोटे छोटे प्रश्न मुद्दाहून येत आहेत पोरांना एकदम, म्हणजे सगळ्याच काइंडचे प्रश्न आले पाहिजे, सोपे, मेडियम आणि फॅक्च्युअल, अनालिटिकल, कन्सेप्च्युअल, ज्याच्यात लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये दोन याच्यात कन्फ्युजन आहे ते प्रश्न, आणि त्याच्यामध्ये त्यांचं परत सोपे मॉडरेट पण आले पाहिजे, कारण आपल्याला तेवढ्या मिनिटात तेवढं सॉल्व्ह करायचं ना, तर त्याचं बॅलन्स आउट करण्यासाठी. ओके, हा सोपा प्रश्न आहे, हा एकदम पीवायक्यू आहे, मध्ये मधून पण घेतला, हा तर डायरेक्टली पीवायक्यू तुम्ही विचार करू शकता. फक्त कसं आहे, याच्यासाठी मी तुम्हाला हा टाकला क्वेश्चन, कारण की हा प्रश्न पाहताय की या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे असे राज्यघटनेत घोषित केले. तर ती तारीख आता हे कधी केलं आपण, तर तुम्हालाही माहिती आहे की 1942 वी घटना दुरुस्ती 1976, ठीक आहे, 42 वी घटना दुरुस्ती 1976 ही झाली, याला आपण काय म्हणतो, ऑलमोस्ट याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. पण याच्यामध्ये या घटना दुरुस्तीने काय केले, 3 शब्द ऍड झाले. कोणते 3 शब्द ऍड झाले? समाजवादी लिहून घ्या, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता. धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. आता तुम्ही म्हणाल अखंडता का बरं मॅडम, तर काही ठिकाणी एकात्मता पण आहे, काही ठिकाणी अखंडता पण आहे, पण मोस्टली तर अखंडता आहे, ठीक आहे. आता एक असं लक्षात ठेवलं मी, जर समान धर्म असेल, समजा इमॅजिन करा की एखाद्या ठिकाणी समान धर्म आहे, तर त्या ठिकाणी अखंडता ही थोडी जास्त असते, फक्त लक्षात ठेवायसाठी मी असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. ते 3 शब्द यांनी ऍड झाले. आता 76 च्या डेटवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं की नियर अवॉर्ड वा 77, तर 3-1-77 त्याची काय आहे डेट, आहे फॅक्च्युअल आहे, फक्त लक्षात ठेवा. ओके, चलो आगे बढ़ेंगे. 9वा प्रश्न काय आहे की 9वा प्रश्नावरी ती येऊ आपण पहिले. आता आपण चला, आता हे 9वा प्रश्न आहे, याच्यामध्ये विधान ओळखायचे आहे ते पण कुठले योग्य. पहिलं विधान काय, JVP समिती 49 ची यांनी भाषिक आधारास अनुमती दर्शवली नाही, परंतु भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता, हे बरोबर आहे. JVP समिती 49 ला जी आली की ज्यांनी काय म्हटलं की भाषा हा अनु त्यांनी भाषेविषयी राज्य पुनर्रचना होऊ शकतात का विभागनी, तर त्यांनी म्हटलं की त्यांनी त्यासाठी काय म्हटलं की नाही, पण परंतु भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक हा त्यांनी मान्य केलेला आहे, अनुकूलता जरी दर्शवली नसली तरी. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे बरोबर आहे सेंटेन्स. 1975 ला सिक्कीम 22वे राज्य, येस, हे पण बरोबर आहे, म्हणजे दोन्ही बरोबर याचं उत्तर आहे. आता आपण इन डिटेल मध्ये त्याचं हे बघू. बघा काय म्हणते ते, 9वा प्रश्न आहे ना आपला, पाहे 9वा प्रश्न लिहायचा तुम्हाला असंच आहे बेटा, पा दिसत असेल तुम्हाला, पा. आता सगळ्यात पहिले तुम्हाला मध्ये SK-48 मध्ये आलं, त्याच्यानंतर JVP 49 आणि राज्य पुनर्रचना आयोग आहे 53. आता कोणी कोणी भाषावर पुनर्रचनेसाठी होकार किंवा त्यांची अनुमती होती, तर SK-48 तर सरळ नव्हतं, नो म्हणजे नो. JVP चं तुम्हाला ते डिप्लोमॅटिक सेंटेन्स आपण आताच पाहिलं, डिप्लोमॅटिक नाही, तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी फक्त असं म्हणते, तर ते अनुकूलता दर्शवली, पण पुढचं की म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल की डायरेक्ट हो कोणी म्हटलं, डायरेक्ट नाही कोणी म्हटलं, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण भाषावर त्यांनी पुनर्रचनेला काय केलं, म्हणजे भाषा हा घटक त्यांनी मान्य केलेला आहे JVP ने, ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि म्हणजे इथं म्हणूनच मी काय केलं नाही, प्लस मायनस म्हणजे रॉंग आणि राईट केलं नाही, ठीक आहे. आणि राज्य पुनर्रचना आयोगाने कोण होते, फाजल अली याचे अध्यक्ष होते, याचे SK-12 आयोग होते, अध्यक्ष होते, आणि यांनी 1953 मध्ये यांनी पण काय म्हटलं की हो, भाषा हा घटक त्यांनी अनुकूलता त्याच्यासाठी दाखवलेली होती, ठीक आहे. आता पहा, आता आपण JVP बद्दल पाहू, कारण प्रश्न JVP वर आहे आपले लाईन. मग जेव्हा जेव्हा पुढे पुढे बाकी समित्यांविषयी येतील, अजून त्याचे समित्यांविषयीचे वेगळे प्रश्न येते, आपण ते डिटेलमध्ये बघू. आता पहा, April 49 मध्ये स्थापना आहे आणि अध्यक्ष त्याचा कुणीच नाही, हे इम्पॉर्टंट आहे, त्यावरती स्टार आहे, ठीक आहे, याच्यावरती स्टार. सदस्य पंडित नेहरू, सीतारामय्या पटब्बी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या इनिशिएटिव्ह वरून ते JVP पटेल, नेहरू आणि म्हणजे जवाहरलाल आणि
पटाबी यांच्यावर होऊन ती जेव्हीपी समिती. पण यांच्यापैकी कोण बा नेहरू आहे का त्याचे अध्यक्ष तर नाही, यांच्यात अध्यक्षच नव्हते. आणि याच्यावेळेस यांनी काय केले, जेव्हीपीनी आंध्र प्रदेशची निर्मिती का झाली, कारण की पोट्टी श्रीरामुलू यांनी 56 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि त्यांनी आपला त्यांच्यामध्ये देहत्याग झाला होता, तर त्याच्यामुळे काय झालं मग की यांनी अनुकूलता दिली होती जेव्हीपी समितीने. ठीक आहे, पण ह्या सगळ्या हे कारण की प्रचंड भारत तापला होता त्यावेळेस, त्याच्यावरती जी समिती आहे ती वांचू समिती आहे. हे थोडंसं फॅक्च्युअल आहे, फक्त फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. चला जायचं पुढे पहा. त्याच्यानंतर हे सिक्कीम, सिक्कीम विषयी ह्या 3 गोष्टी आहेत. नेहमी सिक्कीम विषयी प्रश्न येतात, बरोबर, कन्फ्युज होतात, फॅक्च्युअल मध्ये पण कन्फ्युज होतात, ते लिहून घेत नाही तिथल्या तिथे. 22, 34, 35 काहीच नाही, कमी पाठ करा, तितक्याच याच्यावर रिव्हिजन आहे. क्वेश्चन पेपरची पण रिव्हिजन असते, ते करा. पहा आता 47 मध्ये ते संरक्षित क्षेत्र होते, 74 मध्ये आता बघ कसं लक्षात ठेवलंय मी, 47, 74 आहे, हे असं लक्षात ठेवायचं आहे. लिहा तिथे तिथल्या तिथे, चला साईडनी. त्याला सहयोगी राज्य झालं, मग ही कुठली ती 35वी. ठीक आहे, हे साल तुम्हाला लक्षात राहीलच, हे लक्षात राहायची गरजच नाही. तर ही 35वी आणि 75 सार्वानुमत पूर्ण राज्याचा दर्जा त्यांना मिळाला आहे 75 मध्ये. तो आहे 36वी घटना दुरुस्ती 1935, ज्याच्यानुसार आपण 371 ऍड केलेलं आहे. ठीक आहे, चला झालं एवढं. हे 3 लाईन तुमच्या इथे इथले इथे पाठ झाल्या पाहिजे, तिथे तिथे स्वतःच्या हाताने लिहा. चला त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे रे, ओके, नवा प्रश्न. चला वर आहे की खाली आहे, वर खाली आहे, तुम्हाला साईड बाय साईड आहे ना. बा हा हा प्रश्न मस्त इंटरेस्टिंग आहे. पा काय म्हणते, कलम नंबर 15 मधील 15(5) मध्ये गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्थांसहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या संदर्भात करता येईल. आता ही काही काय तरतूद ही कोणत्या घटना दुरुस्तीने केलेली आहे, म्हणजे जे काही आपण सवलत, जसं कलम नंबर 15 काय सांगते की कुठल्याही स्थितीत काय भेदभावास मनाई आहे आपल्याला, पण त्याचे काय काही अपवाद आहेत. ठीक आहे, तर ते जे काही अपवाद आहेत, जसं कलम नंबर 15(1) काय सांगतो, 15(2) काय सांगतो, त्याचे अपवाद काय आहे, ते त्याच्यावरती हा प्रश्न आहे. मी सांगते सगळं डिटेल समजून सांगते. पण याचं उत्तर त्यांनी काय विचारलंय की जे तुम्ही, बरं पहिले आपण समजूनच घेऊ मग येऊ, पण त्याचं तसं याचं उत्तर हे आहे. ठीक आहे, हा त्र्याण्णवी घटना दुरुस्ती, तेच मी आता तेच पाहतो, 2005. ठीक आहे, 93 घटना दुरुस्ती 2005 मध्ये काय आहे मॅडम हे सांगते मी, समजून पहा. असंच पाठ करायचं आहे आणि असंच तुम्ही पण लिहायचं आहे. कलम नंबर 15 काय सांगतं आपल्याला, आता याच्यावरून आपण मूलभूत हक्कांमधलं कलम नंबर 15 आज आपल्या घरी घेऊन जाऊ, म्हणजे असं तुम्हाला टेस्ट येईल. आज कलम नंबर 15 लगू दे, दुसऱ्या टेस्ट मध्ये दुसरं काहीतरी येईल. ठीक आहे, आज कलम नंबर 15 आपलं तर पूर्ण पक्क असलं पाहिजे अपवादांसहित, त्याच्यावर एकही प्रश्न नाही चुकला पाहिजे. ठीक आहे, चला मग ते तिथल्या तिथे लिहायचं, नाही तर मग तुम्ही नाही ते काय पुस्तकात, पुस्तकात तर सगळंच आहे, मग तू मार्क्स कधी पाळून घेशील आपल्या पदरी. ठीक आहे, याच्यामधला कलम 15(1) काय म्हणतं की हे राज्यसंस्थेविरुद्ध आहे. ठीक आहे, राज्यसंस्थेविरुद्ध त्यांनी काय म्हटलंय की केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. कोण? राज्यसंस्था. कलम नंबर 2 राज्यसंस्थेसाठी आहे आणि आपल्यासाठी खासगी व्यक्तींसाठी पण आहे. कोणत्याही नागरिकावर केवळ, ह्या केवळ शब्दावरती मी हे फोकस करत आहे, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या किंवा कोणत्याही कारणावरून निर्बंध लागू शकत नाही. पण याच्यामध्ये काही काय आहे तर अपवाद आहेत. हे अपवादावरती आता प्रश्न असतात, तर त्याच्यामध्ये पहिला अपवाद काय आहे, तर 53(15)(3) मध्ये राज्य संस्था महिला असेल किंवा बालक असेल यांच्या विशेष तरतूद करू शकते. हे काय आहे, सपोज फॉर एक्झाम्पल आरक्षण, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, करू शकते. 15(4) मध्ये त्यांनी काय म्हटलं की राज्य संस्था नागरिकांच्या, म्हणजे ओबीसी, एससी, एसटी करिता कोणत्याही विशेष तरतुदी त्यांच्यासाठी करू शकते. जसं ओबीसी साठी आपल्याकडे असतं, एससी कॅटेगरीसाठी कोटा असतं, तर याच्यासाठी पण म्हणजे काय असतं, आरक्षण असतं. कारण की आपल्याकडे काय कायद्याचं समान संरक्षण, मी आताच तुम्हाला वरती समजून एक्सप्लेन केले आहे आधीच्या क्वेश्चनमध्ये. सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण जे आहे हे शुल्क किंवा जे सवलत आहे, आपण म्हणतो गव्हर्नमेंट नंबर लागला. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण या कॅटेगरीचं, त्या कॅटेगरीचं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मला नवीन सांगायची गरज नाही. मग हे करू शकतो का, कारण आपल्याकडे कायद्याचे समान संरक्षण आहे. हे 15(4) मध्ये आहे. ठीक आहे, मग आता 15(4) मध्ये आता याची अंमलबजावणी करायची आपल्याला, की राज्य संस्था या ओबीसी, एससी, एसटी करिता काय करू शकते, तर काही सवलती देऊ शकते. तर मग त्याची अंमलबजावणी 15(4)ची जी आहे ती कशी आता 15(5)मध्ये ती करण्यासाठी मग त्यांनी हवी
ठीक आहे. अंमलबजावणी करण्यासाठी 15-5 मध्ये 93वी घटना दुरुस्ती 2005 करण्यात आली, जे ही कधी 2006 मध्ये ऍड करण्यात आलं. तर त्याच्यामध्ये राज्य संस्थेस नागरिकांच्या म्हणजे ओबीसी एससी एसटी करिता विशेष तरतुदी करतायत. जसं ओबीसी 57% आहे, तर हे सगळ्या. पण याच्यासाठी एक अट आहे, पण तुमचं उत्पन्न हे नॉन क्रिमिलियर म्हणजे आता उत्पन्नाची जी पातळी असते ती 8 लाख वगैरे येते, ती वाढत राहते, त्याच्यावर नसलं पाहिजे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये येता. ठीक आहे. सो अशी तरतूद शासन, आता इथं क्वेश्चन आहे आपला जे आलं, शासन अनुदानित आणि गैर अनुदानित म्हणजे ग्रँटेड असो की नॉन ग्रँटेड असो, खाजगी शिक्षण संस्थांसहित, खाजगी असो की कुठलेही असो, सर्व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या संदर्भात करता येईल. पण अट काय आहे, तुम्ही एकदम करोडपती असले पाहिजे का? नाही. ठीक आहे. नॉन क्रिमिलियरच्या उत्पन्नाच्या पातळीच्या आतमध्ये बसलेले असले पाहिजे. हे कलम नंबर 15 सांगते. आता कलम नंबर, आता तिथपर्यंत आपला प्रश्न होता, पण हे थोडं तुम्ही ऍड करा. कलम नंबर 6 काय सांगते की हे ऍड करा. आता हे 103वी घटना दुरुस्ती लेटेस्ट जी आता 2019 ची झाली, हे ऍड करा तिथे. त्याच्यामध्ये सांगितलंय 15-5 मध्ये म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे, हे मधील लोक वगळूनही बाकी जे ओपन मधले जे आहे मग त्यांनी काय पाप केलं, ज्यांची 8 लाखाच्या वर आहे पण त्यांना गरज आहे सवलतीची, त्यांच्यापैकी काही 10% आरक्षण आपण त्यांना तिथे हे राज्य संस्था करू शकते. ठीक आहे. हे कलम नंबर 103 लेटेस्ट आहे. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेऊ. आता थोडा फास्ट घ्यायचा आपल्याला. चला हे झालं. आता हा प्रश्न पहा. हा प्रश्न काय म्हणते की संपत्तीचं धारण करण्याचा अधिकार हा 44वी घटना दुरुस्ती 78 मध्ये वगळून हा घटनेच्या कोणत्या याच्यात कायदेशीर हक्क आहे? आता ते पहा, असं 300, 301, 301A, 303 याच्यामध्ये काय होत असतं की नेहमी मुलांचं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. मी त्याच्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे का ते पहा, चेक करत आहे मी. एक मिनिट बघतो मला. तिथेच लिहा, नाही तर साईडने लिहून घ्या, त्याचं तिथेच लिहून घ्या की खूप डिटेल इन्फॉर्मेशन. येस. तर पहिले काय होतं, संपत्तीचा अधिकार कशामध्ये होता? मूलभूत हक्कांमध्ये होता. 31 कलम नंबर 31 है ना. मग त्याच्यामध्ये आता तो तिथून वगळून टाकण्यात आलेला आहे. आता काय झाला, तो कायदेशीर हक्क झाला. ठीक आहे. कायदेशीर हक्क झाला 300A नुसार. आता तो भाग 12 मध्ये लिहा, तिथे इथेच लिहून घ्या. भाग 12 मध्ये प्रकरण 4. ठीक आहे. तर कन्फ्युज नाही व्हायचं, 300 का नाही, 301 तर नाही, 301A वगैरे पण नाही, ए आहे पण 300A. ठीक आहे. चला पुढे जायचं. सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार काय योग्य आहे? तर कर देणे. आता सरदार सुवर्णसिंग समिती म्हणजे 76 गोष्ट आहे, कारण एकदा आपल्याला घटना दुरुस्ती झाली. कशामध्ये? सरदार सुवर्णसिंग म्हणजे मूलभूत कर्तव्य तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये कर देणे नागरिकांचे कर्तव्य असं ते बोलले होते. त्याच्यानंतर दंड आणि शिक्षा ठरवण्याचा कोणत्याही कायद्याला मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे म्हणून आव्हान देता येणार नाही, हेही ते म्हटलं होतं. त्याच्यानंतर कर्तव्याचे पालन करण्यास नकार देणे यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद संसदेत करावी लागेल, हेही त्यांनी म्हटलं होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय आहे, तर वरील पैकी सर्व हे काय आहे. आणि तसे आपण आयोगाच्या ट्रेननी मी हे क्वेश्चन काढलेले असल्यामुळे आम्ही सगळ्या टीमनी, तर जिथे ऑलमोस्ट असं असतं की वरीलपैकी सर्व जर जागा चेंज केलेल्या, तर ऑलमोस्ट ज्या वेळेस आता तुम्हाला काही आता सुचतच नाही आहे, अटेम्प्ट पण नाही आहे, आता काय करावं. आणि 2 माहित आहे पण एकाबद्दल तुम्ही जर शाश्वत नसाल, तर मी म्हणते सगळ्यांना घेऊन चालायचं, वरीलपैकी सर्व करायचंच असेल तर 50-50% मध्ये रिस्क. ओके. चला पुढे जाऊ आपण. राज्यपाल विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात कलम, हा हे खूपच इंटरेस्टिंग हा प्रश्न पहा. राज्यपालांजवळ काही विधेयक जर राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवलं तर त्याच्यासाठी कुठलं कलम आहे, तर ते आहे कलम नंबर 200. मग 201 काय आहे हे आपल्याला लक्षात घ्या. इथं खूप पोरं कन्फ्युज होतात, हे तर ठीक आहे तुम्ही इलिमिनेट कराल, पण इथे कन्फ्युज होतात. ठीक आहे. चला मग आता हे थोडस डिटेलमध्ये सांगते मी तुम्हाला. पहिले हा प्रश्न पाहून घ्यायचा का आपण, म्हणजे आपल्याला वर नाही येता येणार. हा हे बघून घेऊ हा प्रश्न पहिले, मग हा डिटेलमध्ये घेते तुमचं मी. घटनेतील मार्गदर्शक तत्वे ही रिकामी जागांमधील सूचनांची साधने यांच्यामध्ये, सूचनांची साधने. आता तुम्हाला माहिती आहे मॅक्सिमम आपण जो घेतलेला आहे घटन हे 1935 याच्यामधून जास्त आपण घेतलेला आहे. ठीक आहे. तर मार्गदर्शक तत्वे ही काय म्हणते, सूचनांची साधने याच्यातून आपण घेतलेलं आहे, म्हणजे त्यासारखं. आता तुम्ही तिथे आपण कव्हर केलं, तुम्ही 1935 कायद्याचं लिहिलं नव्हतं, आपण लिहून घ्या. आता तुम्ही लिहून घ्या काय काय आहे 1935 कायद्याने त्या ठिकाणी. तर काय काय आपण घेतलं त्याच्यात, प्रशासकीय तपशील घेतला. काय घेतलं? प्रशासकीय तपशील. संघराज्य योजना.
न्यायव्यवस्था. मी बोलते ते लिहा, हे अक्षर तुम्हाला ओळखू नाही येणार. लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, आणि राज्यपाल पद नियुक्ती कॅनडाकडून, पद 35 कायद्याने. ठीक आहे, एवढा 35 कायदा आता क्लिअर इलिमिनेट होईल, सगळ्या गोष्टी होईल. चलो पुढे जाऊ आपण. पाहताला राज्यपाल, एक मिनिट, राज्यपाल काय करू शकतो कुठल्याही विधेयकाला, कलम नंबर 200 नुसार एक तर संमती देऊ शकतो, ठीक आहे, पास केलं संमती रोखून ठेवू शकतो, नाही म्हटलं किंवा राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतो. ठीक आहे, मग आता हे एक हे ऑप्शन आहे, आणि एक अजून एक ऑप्शन आहे की राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो. हे राज्यपालाजवळ एक एक्स्ट्राचं हे आहे. तर मग राष्ट्रपतींच्या विचारार्थ जे राखून ठेवलं आहे त्याचं पुढं काय करायचं त्या विधेयकाचं, हे काय सांगते आपल्याला कलम नंबर 201. आता तुमचं इथे इथे क्लॅरिफाय होऊन राहिला कन्सेप्ट, तिथे म्हणून छोटे छोटे याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे छोटे छोटे कन्सेप्ट मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊन होणार नाही. 301 काय, त्याच्यानंतर 200 आणि 201 मधला काय फरक आहे. ठीक आहे, चला आलं, एक खूप मोठं पुस्तक वाचत बसायचं नाही, हे असे तुम्हाला क्वेश्चन थ्रू मस्त बढिया तिथल्या तिथे लिहा, ती हार्ड कॉपीलाही रिव्हिजन करत राहा पेपरच्या. चला मग तुमचे मार्क्स काय होतील, सिक्युअर होत राहते. 201A म्हणजे काय सांगितलं तर मी, की काय करायचं पुढे ह्या विधेयकाचं, हे राष्ट्रपती काय करतील ते 201 मध्ये काय करतील, एक तर ते संमती देऊ शकते, नाही तर ते संमती रोखून ठेवू शकतात, नाही तर ते पुनर्विचार परत पाठवू शकतात. पण कोणतं नाही पाठवू शकत, धनविधेयक, कारण ते त्यांच्या परमिशननी असते. ठीक आहे, धनविधेयक नाही तर पाठवू शकत, तर पुनर्विचारार्थ तुम्ही पाठवू शकत नाही. ठीक आहे, आता पुनर्विचारार्थ सॉरी पाठवू शकत नाही, म्हणजे धनविधेयक सोडून तुम्ही पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. तर ह्या तीन गोष्टी ते करू शकतात. आता पाहू पुढे की हे जे पुनर्विचारार्थ पाठवलेले राष्ट्रपती जे असेल, तर राष्ट्रपतींनी याच्यावर किती दिवसात निर्णय द्यायचा राष्ट्रपतींकडे गेल्यावर, हे काही घटनेमध्ये निश्चित नाही आहे. आणि एकदा जर त्यांनी परत राज्य विधिमंडळावर कडे पाठवलं तर ते त्यांनी किती दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय द्यायचा, ते पण काय, त्याची पण तरतूद त्याच्या कालावधी घटनेमध्ये दिलेला नाही आहे. हा थोडासा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चला ठीक आहे, पुढे जाऊ आपण. सॉरी, हा आता कलम नंबर 15 मार्गदर्शक तत्वे, हे प्युअरली पाठ करायचं आहे. आणि मोस्टली मी पाहिलं इथे खूप कन्फ्यूज करतात, म्हणजे आयोग हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पा जसं कलम नंबर 42 काय सांगतं की कामाची न्याय्य व मानवी स्थिती, त्याच्यानंतर 43B काय सांगतं सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे, त्याच्यानंतर 51 काय सांगतं की आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा यांचे संवर्धन करणे, आणि 40 काय सांगतं की ग्रामपंचायतीचे संघटन करणे. ठीक आहे, अतिशय फॅक्च्युअल आहे, पाठ करायचंय, पाठाचं करायचंय. आणि हे जर तुम्ही चार आज याच्यामध्ये पाठ केले, पुढच्या टेस्ट मध्ये दुसरे येतील, अजून दुसरे असं हळूहळू होईल, पण हे चार हमी खास असले पाहिजे, सो दॅट तुम्ही आपल्या मेन पेपरमध्ये इलिमिनेट करू शकाल. चला लिहिलं का, केलं का, पाठ करा, पाठ करा. पाहत आहे मी काही एक्स्ट्रा आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुढे न्यायचं आहे ना मला, तुम्हाला काही इथेच थांबून ठेवू, बाकीची अनालिसिस करायचे की नाही करायचे. एक मिनिट बघता. चालो, हा त्याच्यानंतर आता जो प्रश्न आता याच्यानंतर तुमचे दुसरे प्रश्न आहे, 5 प्रश्न मुद्दामून, हे थोडासा फॉर्मॅट तुम्हाला तिकडे, सो दॅट तुमच्या माइंडला थोडंसं शफलिंग झालं पाहिजे, मुद्दामून प्लॅन केले जाते. ओके, चला 66 नंबरचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. 66 नंबरचा, यस 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 यस. मी ते ऑलरेडी तुमच्यासाठी हेच करून ठेवलं आहे, क्रॉपच करून ठेवलेलं आहे, डोंट वरी अबाउट दॅट. हा येस, हॅलो नेक्स्ट क्वेश्चन आता. हा येस येस येस, पाहते हा क्वेश्चन मध्ये पाहता. हा क्वेश्चन काय म्हणते की मार्गदर्शक तत्वाविषयी अयोग्य विधान ओळखायचं आहे. ठीक आहे, मार्गदर्शक तत्वाविषयी अयोग्य विधान ओळखायचं आहे. म्हणून काय पाहू आपण, मार्गदर्शक तत्वामध्ये आतापर्यंत 4 वेळा घटना दुरुस्ती येस हे बरोबर आहे, तर त्या कोणत्या 4 मी सांगते, त्या लिहून घ्यायच्या तिथेच, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. पुरं DPSP वाचताना इथं कन्फ्युजन होते. ठीक आहे, पण ह्या प्रश्नावरून आता जेव्हा जाण त्यावेळी चुकणार नाही, पाठ करून घ्यायचं. मार्गदर्शक तत्वे देशातील राजकीय लोकशाही, अरे नाही राजकीय नाही रे बाबा, राजकीय नाही, लिहा तिथे
सामाजिक आर्थिक ठीक आहे. चला त्याच्यानंतर कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे मार्गदर्शक ऑफकोर्स आहे, तर काही बोलायची गोष्ट नाही. ठीक आहे, तर म्हणजे मग त्यांनी काय अयोग्य विचारलं, म्हणजे अयोग्य उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 2. आता ह्या 4 कोणत्या घटना दुरुस्त्या आहेत तेवढ्या फक्त एक तुम्ही पटापट लिहून घ्या. हे बा, पहा 42वी घटना दुरुस्ती झाली 1, त्याच्यामध्ये 44वी झाली 78, त्याच्यानंतर 86वी झाली 2002 आणि 97वी झाली 2011. ह्या 4 झाल्या बिलकुल पाठात, चार्ज करून घ्या. ही थोडीशी मोठी आहे, सांगते मी तुम्हाला खाली. आता 44व्या घटना दुरुस्तीने काय बदल झाले मार्गदर्शक तत्वांमध्ये, तर 38(2) ऍड करण्यात. त्याच्यामध्ये काय म्हणते की राज्याने उत्पन्नाची विषमतेची विषमता, दर्जा, सुविधा आणि संधीच्या संधीमधली जी विषमता आहे ती काय करायची, नाहीसी करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 याच्यामध्ये कलम 45 मध्ये चेंजेस आहे, तर त्यांनी काय म्हटलं, 6 वर्षांखालील बालकांचे संगोपन करणे आणि त्यांना शिक्षणाची तरतूद करणे हे कोणाचं काम सांगितलं, त्यांनी 6 वर्षाखाली म्हणजे 0 ते 6 हे राज्य संस्थेचे प्रयत्न यांनी करावे. हे 86व्या घटना दिवशी 2002 ने यांनी 86वी घटना दिवशी 2002 नी मूलभूत कर्तव्यातही झालेला आहे आणि कशामध्ये झालेला आहे अजून याच्यात पण झालेला, काय म्हणते कलम नंबर म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये झालेला आहे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये पण झालेला आहे आणि त्याचबरोबर कुठे झालेला आहे तर मार्गदर्शक तत्वांमध्ये पण त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. आता ज्यावेळेस मी ते शिकवेल तुम्हाला, तो जेव्हा टॉपिक येईल त्यावेळेस मी तुम्हाला हे क्लिअर करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर 97वी घटना दिवशी 2011 ही याच्यामध्ये काय झालं, तर ही कलम ऍड करण्यात आलं मार्गदर्शक तत्वांमध्ये 43(b), तर त्याच्यामध्ये सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. आता आपण पाहू म्हणजे ह्या 3 झाल्या हे, आता 42व्या घटना दुरुस्तीनी काय चेंजेस केले. घटना दुरुस्तीनी काय चेंजेस केले लिहिले आलं नाही काही करणार म्हणजे एक मिनिट हा लिया आता हे 42व्या घटना दुरुस्ती मार्गदर्शक तत्वांमध्ये 39F, 39A, 43A आणि 48A. F, A, A, A पाठ करायला सोपा आहे, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं आहे 42व्या घटना असंच लिहा, स्वतःच्या हाताने लिहा, तिथे ब्लँक पेज दिलेला आहे साईडनी. पा, बालकांना निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे, 39A मध्ये समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य करणे आणि 43A मध्ये औद्योगिक व्यवसायात कामगारांना प्रोत्साहन देणे आणि 48A मध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी आणि वने आणि याचं संरक्षण करणे वन्यजीवांचं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. नंबरचा जो प्रश्न आहे हा, याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हा टॉपिक तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायला दिला होता, बरोबर, की तुम्हाला याचा काय करायचा, तुलनात्मक अभ्यास. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे करायचे नाही, एक आपले एकेका दिवशी एक एक टार्गेट होते ते, बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे पहा, की योग्य आपल्याला उत्तर द्यायचं आहे, तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल इथं पामा पाहिजे होता, यांच्या शब्दांचा नमुना 69 शब्दांचा नाही शब्दांचा जो नमुना आहे 69 आणि 159 मध्ये दिलेला आहे. हे बरोबर आहे, फॅक्च्युअल गोष्ट आहे, ही लाईन पाठ करून टाकायची. म्हणजे क्वेश्चनही आपल्याला लक्षात, क्वेश्चनचं फक्त उत्तरापर्यंतच पोहोचायचं नाही, टेस्ट सिरीज मधल्या क्वेश्चनची लाईन लाईन टू लाईन डॉट टू डॉट पाठ पाहिजे, त्याच्याही रिव्हिजन पाहिजे, ते पण शेड्यूल आपण लावणार आहे. सो आला लक्षात तुमच्या, हा हे झालं. सो झालं, त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निर्वाचन गणामध्ये मोठा फरक आहे. हो आहेच मोठा फरक, कसा आहे मी सांगते तुम्हाला, ठीक आहे, एक्सप्लेन करून. त्याच्यानंतर एखादा अधिकार हा स्वेच्छाधिकार अधिकार आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा असतो. ठीक आहे, तर तो कोणाचा असतो, सर्वोच्च न्यायालयाचा असतो की अजून कोणाचा असतो, तर ते मी तुम्हाला सांगते. उपराष्ट्रपती पदी या पदाला वेतन हे उपराष्ट्रपती म्हणून नाही तर राज्यसभेचे अध्यक्ष, हे तुम्हाला माहिती आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष पद पण सुद्धा भरवतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये क सोडून सर्व या ठिकाणी योग्य. आता ह्या मी तुम्हाला एक्सप्लेन करते पुढे, पहा खाली असेल ना, खाली जाऊ लागेल,
एक एक त्याच्यातल्या ऑप्शनची एक एक लाईन आपण उचलू आणि करू. पहा आता निर्वाचन गणातला हे तुम्हाला कम्पेरिटिव्हली तुम्हाला तुम्ही छोटा करते हा बॉक्स सो दॅट तुम्हाला काय होईल तो लिहून काढता येईल. आता निर्वाचन गण कसा आहे तर पहा राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि त्यांची महाभियोगाची जी पद्धत आहे राष्ट्रपतीची ती पण तुम्ही पहा मी छोटा केलाय तुमच्यासाठी सो दॅट तुम्हाला लिहिता येईल ज्यांना ज्यांच्याजवळ नाही आहे. बा निर्वाचन मध्ये राष्ट्रपतींची राष्ट्रपती कलम नंबर 54 मध्ये आहे कम्पॅरेटिव्हली. पहा उपराष्ट्रपती कलम नंबर 66 मध्ये असंच लक्षात ठेवायचं. महाभियोग आहे तो 61 मध्ये सांगितलेला आहे. आता पहा संसद सदस्य मत राज्यसभा असो की लोकसभा राज्य विधिमंडळ मध्ये फक्त विधानसभा आणि दिल्ली आणि पुदुच्चेरी यांचे काय केंद्रशासित प्रदेश यांचे आपल्याला काय काय बघायचे याच्यामध्ये निर्वाचित असतील नामनिर्देशित आहे याच्यामध्ये निर्वाचित आहे नामनिर्देशित आहेत त्याच्यामध्ये याच्यातही निर्वाचित आहे नामनिर्देशित आहे. आता आपण पाहू की त्यांच्यामध्ये कोणकोण येऊ शकतं कोणकोण नाही. राष्ट्रपती हा आता आपण काय हे निर्वाचन गण बघून राहिलो तर राष्ट्रपतीच्या याच्यामध्ये बघा की फक्त काय आहे अलाव कोणकोण आहे याच्यामध्ये की राष्ट्रपतींच्या निर्वाचन गणामध्ये संसद सदस्यांपैकी जे निर्वाचित आहेत ते नामनिर्देशित चालते का इथे नाही तर कोण त्याच्यामध्ये निर्वाचित संसद सदस्य मग ते राज्यसभा लोकसभा दोन्ही पण राज्य विधिमंडळांमध्ये विधानसभेतलं फक्त विधान परिषद आहे का नाही त्याच्यातलेही निर्वाचित नामनिर्देशित चालते का नाही आणि त्याच्यानंतर युनियन टेरिटरी मधले पण निर्वाचित नामनिर्देशित चालतील का तर नाही. उपराष्ट्रपतीच्या साठी काय तरतूद आहे तर या ठिकाणी राज्य विधिमंडळ आणि याचा रोलच नाही युतीचा ठीक आहे. या ठिकाणी फक्त काय की संसद मधले नामनिर्देशितही आणि संसद मधले निर्वाचितही आलं लक्षात सोपं आहे सिंपल. महाभियोग जर राष्ट्रपतीचा आहे तर काय हे महाभियोग कोण टाकला मॅडमने कारण की ज्याच्यामध्ये उपराष्ट्रपती निवडून येतो निर्वाचन गण ते सेम राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी म्हणजे कॉपी पेस्ट आहे ठीक आहे. म्हणजे त्या जर राष्ट्रपतीला आता हे करायचं आहे तर राज्य विधिमंडळांना आपण घेतलाय का कन्सिडरमध्ये नाही जरी ते त्यांच्या इलेक्शनच्या याच्यामध्ये गणामध्ये होते तरी नाही म्हणून उप असंही येऊ शकते कलम नंबर 61 आणि 66 ची कम्पॅरिझन म्हणून तुम्हाला हे बॉक्स दिलेला लिहून जा तिथे. सो उपराष्ट्रपती पदासाठी निवडून जे गण आहे निर्वाचन गण तेच राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी आहे. ओके चला पुढे जाऊ आपण पुढलेही आपले एक्सप्लेनेशन बाकी आहे म्हणून मी थोडस आता बस आपले दोनच प्रश्न राहिलेले आहे सोपे आता झालं आता झालंय सगळं. चला आता तुमच्या सगळं लक्षात येत आहे हळूहळू हळूहळू ओके. एक मिनिट फक्त वरती गेलाय प्रश्न हे तुम्हाला असं नाही होणार तुम्हाला छान साईड साईडने दिलेला काही टेन्शन नाही आहे तुम्हाला लकी आहे बाबा तुम्ही. भारत गणराज्य आहे भारताचा राष्ट्रपती वंश परंपरागत नसून तो लोकांद्वारे अत्यंत अप्रत्यक्षपणे निवडलेला आहे बरोबर हे बरोबर आहे. मग काय आहे तर कारण काय अ आणि आर दोन्ही बरोबर आहे येस असून र र हे अ चे योग्य स्पष्टीकरण हो हेच बरोबर आहे कारण की आपल्याकडे अप्रत्यक्षरित्या निवडलेला आहे वंश परंपरा आहे काय आपल्याला याचा हे त्याचा ते वगैरे आपल्या क्वीन आणि किंग सिस्टम आहे का नाही म्हणून मग हे काय याचं काय आहे कारण आहे म्हणून आपण गणराज्य सिंपल एक बेसिक फाउंडेशनचा प्रश्न होता तो. आता मेन आपला लास्ट प्रश्न आणि एकदम बढिया प्रश्न तो म्हणजे की घटना दुरुस्ती विधेयकाविषयी आपल्याला व्हायचं. आता घटना दुरुस्ती विधेयकाविषयी इतकं वेळा म्हणजे असतं पण माहिती का पोरांमध्ये हे नाही आहे काय म्हणते त्याला एक मिनिट हा पोरांमध्ये खूप कन्फ्युजन आहे मी तुम्हाला सिंपल सांगते डोकं आपलं जे आहे ते पिक्चरटिकल मेमरीने चित्र जास्त लक्षात ठेवतं जसं ब्रूची कॉफीचं मी तुम्हाला सांगितलं आणि बीजेपीचं कमळ तुम्हाला लक्षात राहिलं की तुम्हाला 6 संस्थानिक हे आहे म्हणून. सो पिक्चर जसं आता अय्यर आणि मद्रास तारक मेहता हे अटॅच केलं तसंच पिक्चर आपल्या डोळ्यासमोर लक्षात येतं. घटना दुरुस्तीमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण म्हणतो नाही नो नो तर डेंजर रेड आणि जेव्हा येस म्हणतो त्यावेळेस आपण ग्रीन घेऊन घ्यायचं येस हे चालतं नाही असं तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्हाला कधीच डबल हे परत वाचावं लागणार नाही. घटना दुरुस्तीवर एक क्वेश्चन हमखास असतो आणि आताच तुम्ही तो या ठिकाणी शिकून घ्या म्हणजे पुढच्या याच्यामध्ये ज्या वेळेस हा टॉपिक येईल तर दुसरा राहील घटना दुरुस्तीवरती म्हणजे दुसरे प्रश्न फ्रेम होतील हा होणार नाही. आता ओके पा आता शेवटचा प्रश्न आहे शांततेत मस्त ऐका त्याच्यानंतर बाकीच्या फॅकल्टीजचे तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळतील. सो घटना दुरुस्ती विधेयकाविषयी सॉरी
योग्य विधान निवडायचं आहे, योग्य विधान, ठीक आहे. सो घटना दुरुस्ती विधेयक हे संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सादर करता येते का? आपल्याला काय विचारलंय? योग्य. तर रॉंग. घटना दुरुस्ती विधेयक आणि यांनी काय म्हटलं? बाउन्सर गुगली. राज्य विधिमंडळ. थांबून जायचं, थोडं शांततेत वाचायचं. नंतर घटना दुरुस्ती विधेयक खाजगी सदस्य आणि मंत्री असणारा सरकारी सदस्य मांडू शकतो. हो, बरोबर आहे. सांगते मी एक्सप्लेन, फक्त आता सध्या वाचून घेत आहे, मी एक्सप्लेन करते. घटना दुरुस्ती विधेयक हे केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडता येते का? केवळ. असे एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम असलं तर पहिले शांततेत वाचायचं होतं. घटना दुरुस्ती विधेयकाच्या विधेयकाला संमती देणे राष्ट्रपती बंधनकारक आहे म्हणते. हो, आहेच बंधनकारक. पण 24वी घटना दुरुस्ती 72 आहे का ती कि 71 आहे? आपण ती पाहू, ठीक आहे. सो हे पण आहे रॉंग. चला आता आपण आता मस्तपैकी तुम्ही काढा, बढिया आपलं मस्त आता घटना दुरुस्ती शिकू आपण. एक ऑलमोस्ट छोटा टॉपिक, मिनी टॉपिक तुमचा कव्हर होतो, बाकी त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहे मग आपण अजून पुढल्या टेस्ट सिरीजला टाकणार. असंच लिहा जसं मी लिहिलंय तसं, ते तितकंच रॉ लिहा, हाताने लिहा. ते कशासाठी? की तुम्हाला स्वतःच्या हाताने त्या सेटनी लिहायचंय. मी तुम्हाला याचे पीपीटी प्रिंटेड सगळं देऊ शकली असती, त्याला मिनिंग नाही. स्वतः लिहा. स्नॅपशॉट जरी तुम्ही काढले, तुम्हाला पीडीएफ जरी भेटली याची, तरी तुम्ही पेपरची पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामला आपल्या चॅनलला मिळून जाईल, टाकायला लावते. तुम्ही हाताने लिहा ते स्वतः. ओके, पा. घटना दुरुस्तीमध्ये कलम 368 नुसार, 368 नुसार, कलम 368 नुसार घटना दुरुस्ती. एक, राज्य विधिमंडळांना हा अधिकार आहे का? तर नाही. तर असं छान बिग नो करायचं तिथे. जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेच, जेवढेच फक्त पॉईंट लिहिले मी याच्यात, तेच लिहा, तेच लक्षात ठेवा. सगळे प्रश्न सुट्टी लिहिली मिळेल तर कामकाज करून या घटना दुरुस्तीवरचे तुम्ही, ठीक आहे. राज्य विधिमंडळांना अधिकार आहे का? नाही. मग सरळ अधिकारच नाही आहे तर तिथे असं लिहायचं, असं बिग नो. संसदेच्या कोणत्याही गृहात सादर करू शकते का? हो. मग तिथं कोणते गृह सादर करू शकते का हे असं नाही. डोकं पिक्चर लक्षात ठेवते. थोडस छोट्या छोट्या ट्रिक्स, म्हणजे छोटी एकदम मायक्रो नोट्स त्याच्यामध्ये लिहा. इथं लोबा करून लोकसभा, येस मोठ्या अक्षरात. राज्यसभा, येस. हे लक्षात राहते तुम्हाला. राज्य विधिमंडळ, नो. लोकसभा, येस. राज्यसभा, येस. ओके, चला. त्याच्यानंतर पुढं, सॉरी, मंत्री मांडू शकते का? हो. खासगी सदस्य, हो. मग आता ते काय सांगतात की हे खासगी व्यक्ती व हे ते सगळे मांडू शकतात, कुणी मांडू शकते, हे कितीही त्यांना फ्रेम करू द्या. आपल्या डोक्यात पिक्चर, मंत्री टिक, खासगी सदस्य टिक, लोकसभा टिक, राज्यसभा टिक, असं. राज्य विधिमंडळ टिक, रॉंग. असं लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? कळलं तसंच तुम्हाला तिथे लिहायचं. म्हणून मी काय असं लिहिलं असेल, कळलं तुम्हाला? चला. त्याच्यानंतर राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही, तर तिथे लिहा असं रॉंग करा. तिथे लिहा की नो नीड, नो नीड फॉर परमिशन. लिहा तिथे, लिहा असं बिलकुल असं पिक्चर नीड. परमिशन, नो, नो नीड. त्याच्यानंतर पुढे हे कशासाठी? कारण मला माहिती आहे कितीदा वाचता तरी तुम्ही जेव्हा प्रश्न सॉल्व करायला घेता त्यावेळेस कन्फ्युजन होतं, म्हणून हे अशा पद्धतीने केलं नाही आहे, टेस्ट थ्रू गेले नाही आहे म्हणून, ठीक आहे. संबंधित विधेयक प्रत्येक सभागृहात काय करावं लागतं? मग विशेष बहुमताने संमत करावं लागते. हे याच्यावर स्टार्ट करा. विशेष बहुमत संमत होणे आवश्यक आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअली विशेष विशेष बहुमत करावं लागते, कारण याच्यात काय नाही आहे, संयुक्त बैठकीची तरतूद नाही आहे. ते पुढे येईल, ते सोडून द्या सध्या तुम्ही, माझ्यावर ठेवा ते. विशेष बहुमताने, विशेष बहुमत म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने अधिक जे तिथे प्रेझेंट आहे आणि वोट करून राहिले, ठीक आहे, त्यांच्यातले 2/3 बहुमताने, ठीक आहे, प्रेझेंट अँड वोटिंगचे 2/3 आणि सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, याला म्हणते विशेष बहुमत, ठीक आहे. यांनी पास करावं लागते, कारण आणि इंडिव्हिज्युअली प्रत्येक गृहात, पण कोणत्याही गृहात मांडता येते, पण प्रत्येक गृहात तुम्हाला विशेष बहुमतान मान्य करावं लागते. जर झालं तर, जर समजा नाही झालं तर मग संयुक्त बैठक, नो, बिग नो करा तिथे. संयुक्त बैठक होऊ शकते का घटना दुरुस्तीसाठी? नाही. पण जर समजा असं झालं की एक मिनिट, विधेयकाचा विषय जर संघराज्यात्मक तरतुदींविषयी असेल, की जिथे थोडस अखंडत्वाचा जर हे असेल, तर मग राज्यांचा आपण, आपल्याला राज्य विधिमंडळाचा विचार घ्यावा लागतो. तर मग त्या ठिकाणी काय असते, तर निम्म्या, म्हणजे जेवढे आपले तर स्टेट आहे राज्य, त्यांच्यापेक्षा अर्ध्या राज्यांनी त्याला मान्यता देणं गरजेचं असते. जसं आता GST होतं तसं. तर म्हणून राज्यांच्या विधिमंडळाची साध्या बहुमत, म्हणजे इथे विशेष आहे का? नाही. तुम्ही इथे बॉक्स करा, साध्या बहुमताने मान्यता देणे आवश्यक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली, हा. राज्य विधिमंडळांनी मान्यता दिली, हा. मग आता पुढे काय? पुढे काय लिया बघा. मग आता पुढे काय? की राज्य विधिमंडळांनी संमतीसाठी जर राष्ट्रपतींकडे जर समजा विधेयक पाठवलं, तर त्याच्यावरती काय करू शकतो?
अरे रे, आपला हा क्वेश्चनच इकडे गेला आहे का? नाही, बरोबर आहे. दिसतंय तुम्हाला? एक मिनटं फक्त, मला एक मिनटं. तू जा रे बाबा इकडे. हां, त्रास नको देऊ आता. हां चल, मग काय होतं की राष्ट्रपतीच्या राष्ट्र संमतीसाठी राष्ट्रपतींकडे विधेयक जातं आणि राष्ट्रपतींना मान्यता त्यावर द्यावीच लागते. संसदेने केलं, टिक. राज्य विधिमंडळ सगळ्या निम्म्या राज्यांनी केलं, टिक. मग त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर जेव्हा फायनल साईसाठी जेव्हा ते विधेयक जातं घटना दुरुस्तीचं, त्यावेळेस त्यांना वापस पाठवता येते का नाही, किंवा त्यांना रिजेक्ट करता येते का? नाही, तर त्यांना ते मान्यच करावं लागतं. हे कोणत्या घटना दुरुस्तीनी? तर ती घटना दुरुस्ती आहे 24वी घटना दुरुस्ती 1971 का नाही, आपल्या 72 होतो म्हणून प्रश्न चुकला होता. ओके चला, तुम्ही आता तुम्हाला अजून एकदा परत एक गोष्ट सांगते. आपलं हे एक्सप्लेनेशन झालं आपल्या 20 प्रश्नांचं, पण बाकीचे एक्सप्लेनेशन तुम्हाला बाकीच्या फॅकल्टीजचे येतील ते करा. आणि किती झिरोही मार्क भेटले तरी चालते पोरांनो, पहिले टेस्ट त्यानुसार करा आणि व्यवस्थित त्याच्यासाठी हे करा. आणि अजून एकदा तुम्हाला सांगते की सारथी 2.0 मग म्हणाल नको डेस्क. तुम्ही डायरेक्टली अकॅडमीचा नंबर तिथे दिलेला आहे, त्यांना कॉल करा आणि त्याच्याविषयी माहिती घ्या, कारण ती लवकर विंडो क्लोज होते. जसे ते लॉन्च होईल, 1 तारखेपासून आपण तो लॉन्च करतोय, 1 एप्रिलपासून, पण त्याच्या ऍडमिशन लगेच चालू होऊन जातील आणि ते लगेच 48 तासात ते पटकन फुल होऊन जातात. आणि आमचं बिलकुल टार्गेटच नाही आहे की तिथेही खूप लोक घ्यावे. तर ते तुमचा इतका प्रतिसाद होता तर त्याच्यामुळे ते घ्यावं लागलं इन बिटवीन. म्हणजे आणि परत परीक्षेचं पोस्टपोनचं काय मग मॅडम वगैरे वगैरे, हे सगळे डाऊट्स मी सारथी 1 ला क्लिअर केलेला आहे. तर जे मुलं राहून गेले होते ज्यांच्या ऍडमिशनचे इतक्या तरी कॉल्स होते ते, आणि फ्रेशर्स इथे अलाउड नाही, आपण आधीच सांगितलं फ्रेशर्ससाठी ही बॅच नाही आहे. अतिशय कमी सीट आपण याच्यामध्ये मुद्दाऊन ठेवल्या, म्हणजे सारथी 1 पेक्षाही कमी सीट याच्यात आहे. सो आता तुम्ही घाई करा, ऑर एल्स जर तुम्ही स्किप केलं तर मग माझ्याकडे आता पर्याय दुसरा राहणार नाही. कारण प्रचंड मेहनत आहे, टीमचं त्याच्या मॅनेजमेंटवरती पण ताण आहे, कारण इट्स अ 1-to-1 पर्सनल थिंग. ठीक आहे, चला तुम्हाला आता बाकीच्या फॅकल्टीज येतील, तुम्हाला आपापल्या एक्सप्लेनेशन देतील आणि छान बुकलेट तयार करा मस्त आणि त्याची छान बढिया रिव्हिजन करा. ओके चलो, बेस्ट ऑफ लक.